निर्मूलन समिति आयोजित वारी विवेकाची या ऑनलाइन व्याख्यानमालेमध्ये आजच्या दुसऱ्या दिवशीच्या व्याख्यानासाठी सर्व उपस्थित मान्यवर, महाराष्ट्रभरातून जोडले गेलेले महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी, आज ज्यांचं व्याख्यान आपण ऐकण्यासाठी आतुर आहोत ते ह भ प डॉक्टर सुहास सत्तरे महाराज, तसेच पायी वारी आणि संतांचे विचार जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत जोडले गेलेले असंख्य श्रोते, या सर्वांचे मी सुजाता मित्रे, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वैज्ञानिक जाणीवा शिक्षण प्रकल्प या विभागाची राज्य सदस्य मनापासून स्वागत करते. संत आणि समाज सुधारकांचा वारसा जपणारी आणि संवर्धन करण्यासाठी प्रयत्नरत असणारी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या समितीच्या सांस्कृतिक विभागाकडून आयोजित केलेल्या या व्याख्यानमालेमुळे आज आपण प्रत्यक्ष जरी वारी अनुभवू शकलो नाही, तरी संतांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक मान्यवर आपल्याला इथं उपस्थित करून दिले गेलेले आहेत. आपण त्यांना भेटणार आहोत. काल अशाच एका व्याख्यानामध्ये पहिल्या पुष्पामध्ये आपण भेटलो होतो. पहिल्या दिवशी ऍडव्होकेट देवदत्त परुळेकर सरांना, त्यांनी संत विचार आणि धर्मचिकित्सा याविषयी आपले विस्तृत विचार मांडलेले होते. त्यानंतर आजचा दुसरा दिवस, आजच्या दुसऱ्या दिवशी आपण ऐकणार आहोत प भ प डॉक्टर सुहास फडतरे महाराज सातारा यांचे अंधश्रद्धा निर्मूलनासाठी संतांचा जागर या विषयावरचे विवेचन. हा संत साहित्याचा जागर करत असताना कार्यक्रमाची सुरुवात आपण नक्कीच एका अभंगाने करायला हवी असं आम्हाला वाटतं, आणि म्हणून आपल्या सांस्कृतिक विभागाचे राज्य सदस्य असणारे महेश धनवटे सर यांचे चिरंजीव आज आपल्यासोबत या अभंगासाठी जोडले गेलेले आहेत, स्वराज धनवटे. मी विनंती करते महेश धनवटे सर आणि स्वराजला, त्यांनी आपला आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपल्या सुश्राव्याच्या अभंगाने करावी. ओव्हर टू धनवटे सर. Thank you.
धन्यवाद सर. संत सावता माळी यांचा अवीट अभंग स्वराच्या सुश्राव्य वाणीतून ऐकताना, एका बाजूला संसाराचा धिक्कार करण्याचं वातावरण आजूबाजूला असताना, माझा मळा हीच माझी विटाई असं सांगणारे सावता माळी असतील, किंवा सांडुनीय सुखाची सुखाच्या वाटा मुक्ती मागे तो करंटा असं म्हणणारे तुकोबराया असतील, यांचे भूमिका यांचे विचार किती स्वागतार्ह आहेत हे आपल्याला लक्षात येतो. हेच संतांचे विचार आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे, तोच वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे. कार्यक्रमात या पुढे जात असताना मी प्रास्ताविकासाठी विनंती करेन राज्य कार्यकारिणी मंडळाचे सदस्य सम्राट खटकर सर यांना, त्यांना त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. सम्राट धन्यवाद मॅडम. माझा आवाज येतोय का? हो सर येतो. सर्वांना नमस्कार. साथींनो, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आयोजित अंधश्रद्धा निर्मूलनासाठी संतांचा जागर या आजच्या व्याख्यानास वक्ते म्हणून लाभलेले सुहास फडतडे महाराज यांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. तसेच या व्याख्यानास उपस्थित असलेले मान्यवर हितचिंतक अनिसचे कार्यकर्ते यांचे सुद्धा मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ज्या चतुसूत्रीनुसार काम करते त्यातील पहिले सूत्र आहे शोषण करणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध करणे. अंधश्रद्धा तपासण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाची आवश्यकता असते. दुसऱ्या सूत्रानुसार अनिस वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार प्रसार आणि अंगीकार करते. बहुतांशी अंधश्रद्धा ह्या धर्माशी निगडीत असतात, त्यामुळे अनिस धर्माची विधायक व काल सुसंगत चिकित्सा करण्याचा आग्रह करते. चौथ्या सूत्रानुसार समविचारी संस्था संघटना पंथ संप्रदाय यांच्यासोबत आचार विचाराचे आदान प्रदान करते. या अनुषंगाने अनिस वारीमध्ये सामील होणे व्याख्याने आयोजित करणे असे उपक्रम कार्यक्रम आयोजित करत असते. त्याचाच एक भाग म्हणून आषाढीच्या पार्श्वभूमीवर वारी विवेकाची या विषयावर व्याख्यानमाला आयोजित केली आहे. त्याचा आजचा दुसरा दिवस आहे आणि आजचा विषय आहे अंधश्रद्धा निर्मूलनासाठी संतांचा जागर आणि त्यासाठीचे वक्ते आहेत साताराचे सुहास फडतडे महाराज. आपल्याला माहीत आहे की समाजामध्ये दोन वर्ग कायम अस्तित्वामध्ये आहेत, एक शोषक वर्ग आणि दुसरा शोषित वर्ग. व्यक्तीचे आणि समाजाचं सर्वात जास्त शोषण अंधश्रद्धेमुळे होते. अंधश्रद्धेमुळे होणाऱ्या शोषणाची व्यापकता आणि दाहकता फार मोठी आहे. त्यामध्ये आर्थिक शारीरिक मानसिक लैंगिक सामाजिक अशा अनेक प्रकारचं शोषण होत असतं. कित्येक वेळा शोषितला आपले शोषण होत आहे हे सुद्धा माहीत नसतं. सुरुवातीच्या काळामध्ये चार्वाक बुद्ध महावीर यांनी अंधश्रद्धा आणि कर्मकांडांच्या विरोधात बंड पुकारलं. बुद्धाने तर आत्मा नाकारून कर्मकांडातला आत्माच काढून घेतला. तरीही आज समाजामध्ये कर्मकांडे आणि अंधश्रद्धाचा प्रभाव आहे. त्याचे कारण अंधश्रद्धा आणि कर्मकांड याला आलेले व्यावसायिक स्वरूप आहे आणि त्यात गुंतलेले हितसंबंध आहेत. अंधश्रद्धा आणि कर्मकांड यातून काही लोकांना आर्थिक लाभ सामाजिक प्रतिष्ठा मिळते. हे सर्व टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी अनेक ग्रंथ निर्माण केले, त्याला धार्मिक ग्रंथाचा दर्जा दिला. धर्मग्रंथांची चिकित्सा करायची नाही, आपली बुद्धी वापरायची नाही, तर्क करायचा नाही असा अलिखित नियम केला गेला.
त्यामुळे ग्रंथ प्रामाण्याची पद्धत रूढ झाली आणि चिकित्सा थांबली. चिकित्सा थांबल्यामुळे अंधश्रद्धांना खतपाणी मिळत गेलं आणि त्या वाढत गेल्या. असे एकही क्षेत्र नाही ज्या क्षेत्रात अंधश्रद्धा नाहीत. आणि त्यासोबत तंत्र मंत्र गंडे दोरे अंगारे दुपारे ताई तोडगे उपास तपास नवस सायास इत्यादी कर्मकांडे नाहीत. अशा या अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अनेकांनी अनेक पातळीवर काम केले आहे आणि करत आहेत. त्यामध्ये संत समाज सुधारकाचा वारसा मोठा आहे. फक्त पुरुष होते असे नाही आणि एकाच जातीचे किंवा धर्माचे होते असेही नाही. या परंपरेत अनेक स्त्रियाही होत्या, अनेक जाती धर्माचे संत होते. कबीराने तर हिंदू मुस्लिम दोन्ही धर्मातील अनिष्ट रूढी परंपरेवर भाष्य केले आहे. संतांनी आपले तत्वज्ञान प्रादेशिक भाषेमध्ये मांडले, त्यामुळे ते समाजात मध्ये खोलवर रुजले आणि कर्मकांडांना थोडासा ब्रेक लागला. 11व्या आणि 12व्या शतकामध्ये संतांनी या विरोधामध्ये उठाव केला. चक्रधर स्वामींनी 12व्या शतकात महानुभाव पंथाची स्थापना केली आणि बोली भाषेतून आपले तत्वज्ञान मांडले. वैदिक परंपरेला नाकारून स्त्री शूद्रासह सर्वांना मोक्षाचा अधिकार आहे असे ठासून सांगितले. 12व्या शतकापासून सुरू झालेली ही परंपरा 20व्या शतकापर्यंत कायम राहिली. या कालखंडात अनेक संत होऊन गेले. त्यातील अनेकांनी मानव पशु पक्षी पर्यावरण या विषयीच्या अंधश्रद्धा निर्मूलनाचा जागर केला. अंधश्रद्धा वाढवण्यात आणि त्या टिकून ठेवण्यात चमत्काराला फार मोठं महत्व प्राप्त झालं. चमत्काराविषयी संत तुकडोबाजी महाराजांनी सांगितलेलं आहे. चमत्काराच्या भरी भरोनी झाल्या अनेकांच्या धूळधानी, संत चमत्कार या पुढे कोणी नका वर्णू सज्जन हो. लोकांची या ओळखून भावा, अनेक दांभिकी येती गावा, लुटती जनास ढोंगी बाबा मागे लागुनी या. प्रयत्नांचे मार्ग सोडिती, अल्पसायासे लाभ इच्छिती, चमत्काराच्या थापेत जाती गारुडी यांच्या. चमत्काराच्या नादी लागल्यामुळे माणसाची अधिवती होते आणि माणूस प्रयत्नवादी न राहता दैववादी बनतो असा संदेश संत तुकडोजी महाराजांनी दिलेला आहे. अनिसने चमत्कार सादर करून त्यामागचे विज्ञान सांगितले, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये चमत्कार करणारे बुवा बाबा आता दिसत नाही, लोप पावले आहे. आणि संत समाज सुधारकांचा वारसा पुढे चालू इच्छिते. आज अंधश्रद्धा निर्मूलनाचा जागर करण्यासाठी आपल्याकडे आलेले सुहास फडतरे महाराज यांना ऐकण्यासाठी आपण सर्वजण उत्सुक आहात. त्यांच्यात आणि आपल्या जास्त वेळ न घेता मी माझे प्रस्तावित थांबवतो. धन्यवाद. ओव्हर टू मैत्री मॅडम. धन्यवाद सर. अंधश्रद्धेची दाहकता स्पष्ट करत असताना संतांचे विचार किती महत्वाचे आहेत. अगदी चार्वाकापासून ते संत गाडगेबाबा असतील किंवा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं संघटित काम करत असताना डॉक्टर नरेंद्र दाभोळकर असतील यांच्यापर्यंतचे विचार आपण, यांच्यापर्यंत कार्य आपण स्पष्ट केलं. आणि संघटितपणे काम करणारी एक संघटना म्हणूनच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती एक प्रभावीपणे काम करू शकते असंही आपल्या प्रास्ताविकेतून आपलं स्पष्ट केलं. आपण यानंतर मी वक्त्यांची ओळख करून देण्यासाठी निमंत्रित करते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जाती अंत विभागाचे राज्य सदस्य रामभाऊ डोंगरे सर आपल्याला नागपूरहून ते जोडले गेलेले आहेत. ओव्हर टू रामभाऊ डोंगरे सर. धन्यवाद ताई. साथी सर्वांना नमस्कार. हरिभक्त पर्यायन डॉक्टर सुहास नथुराम फडतळे महाराज, पुरोगामी कीर्तनकार प्रवचनकार व्याख्याते, महाराज कुमटे गावचे, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा येथे. त्यांचा जन्म 26 ऑक्टोबर 1962 च्या. त्यांचे शिक्षण वैद्य आयुर्वेद विशारद आयुर्वेद विषक सांगली येथे. व्यवसाय वैद्यकीय. महाराजांनी 4,500 वर कीर्तने केली, त्यात खेडेगावामध्ये 250 वर व्याख्याने सुद्धा 700 वर दिली. महाराज 1988 पासून भजन व्यासंग करतात, त्यासोबतच हार्मोनियमचे सुद्धा वादन करतात. महाराजांनी 1992 पासून ते 2019 पर्यंत 27 वर्ष अखंड पायीवारी केली. जगद्गुरु तुकोबाराय 16 देऊ ते पंढरपूर, दिंडी क्रमांक 70. 1994 सालापासून संपूर्ण महाराष्ट्र नव्हे, महाराष्ट्राबाहेर नव्हे तर देशाबाहेर सुद्धा त्यांनी कीर्तने केली. वैष्णव चॅरिटेबल दवाखान्याचे ट्रस्टी, तसेच
त्या वैद्यकीय पथकात स्वतः सहभागी आहेत. 2006 विद्रोही चळवळ महाराष्ट्र आयोजित बडवे उत्पाद हटाव आंदोलनाचे नेतृत्व सोबत धरणे आंदोलन व मोर्चा यात सहभागी व नेतृत्व. 2010 झारखंड येथे युवा भारत आयोजित पर्यावरण रक्षण शिबिरामध्ये व्याख्यान हिंदू मुस्लिम शांतता व्यसनमुक्त जल जंगल जमीन पर्यावरण साहित्य संमेलन मराठी मुस्लिम साहित्य संमेलन भाईचारा सभा सर्वधर्म सर्वपंत साहित्य संमेलन श्रमदान शिबिर धम्म परिषद यात प्रत्यक्ष सहभाग आणि व्याख्याने. महाराजांनी आपल्या व्याख्यानाद्वारे अंधश्रद्धा निर्मूलन झाडे लावा झाडे जगवा स्वच्छता अभियान राबवा पाणी अडवा पाणी जिरवा आरोग्य शिबिर इत्यादी विषयाद्वारे आपल्या कीर्तनातून प्रबोधन समाज प्रबोधन केले. गावोगावी होणाऱ्या पाणलोट कामामधून महाश्रमदानातून सहभाग नोंदविला. महाराजांचे कार्य खूप मोठे आहे. मी सांगितल्यापेक्षा कितीतरी पट जास्त. महाराजांच्या कार्याला मी इथे सलाम करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद डोंगरे सर. धन्यवाद. यानंतर एक सर्व श्रोत्यांना एक सूचना देऊ इच्छिते. मुख्य वक्त्यांचं भाषण सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जर आपण सभासद होऊ इच्छित असाल तर त्यांनी आपले नाव आणि आपला फोन नंबर त्याचबरोबर आपण कोणत्या जिल्ह्यातून आहात तो जिल्हा नाव जिल्हा आणि आपला फोन नंबर असा चॅटबॉक्स मध्ये मेसेज द्यायचा आहे. त्यांना आम्ही सभासद करून घेऊ. त्याचबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र हे जे आमचं मासिक आहे ते दर महिन्याला निघत असतं. तर या मासिकाचे जर आपण वर्गणीदार होऊ इच्छित असाल तर कमेंट बॉक्स मध्ये आपल्याला काही नंबर दिले असतील तर त्या नंबरवरती त्यांना फोन करून आपण कनेक्ट व्हायचं आहे. आणि वर्गणीदार होण्यासाठी मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती करते अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सभासद होण्यासाठी आणि अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे सभासद होण्यासाठी मी सर्वांना आवाहन करते. यानंतर आजचे मान्यवर माननीय डॉक्टर सुहास फडतरे महाराज यांना विनंती करते की त्यांनी आपल्या विषयाला सुरुवात करावी. त्यांनी विस्तृत विवेचन करावं ही मी त्यांना विनंती करते. ओव्हर टू डॉक्टर सुहास फडतरे महाराज. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपना नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्कर पूर्ण ज्योति. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या या विवेकवाणी या माध्यमातून 3 दिवसीय व्याख्यानमाला आपण आयोजित केलेली आहे. त्यामधलं दुसरं पुष्प गुंपण्यासाठी मला तुम्ही निमंत्रित केलं. पहिल्यांदा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सर्व कार्यकारिणी आणि सर्व सदस्य मंडळी यांचं मनपूर्वक आभार मानतो. आणि आजच्या विषयाला प्रारंभ करण्यापूर्वी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने अतिशय चांगल्या पद्धतीचा उपक्रम हाती घेतलेला आहे. खर तर मी अखंड 26 वर्ष देहू ते पंढरपूर अशी पायवारी केली. गेल्या वर्षी आणि यंदा मला या पायवारीमध्ये सहभागी होता आलं नाही किंबहुना या वारीवर प्रशासनानं निर्बंध आणलेले आहेत आणि म्हणून गेल्या वर्षी सुद्धा मन अतिशय व्याकुल झालं. याही वर्षी मनाला तशाच पद्धतीचं दुःख होत आहे. पण या वारीच्या माध्यमातून आम्ही कशा पद्धतीनं वारी करत असतो किंबहुना या वारीमध्ये कशा पद्धतीची कर्म करत असतो त्याचं एक 1/2 मिनिटामध्ये मी तुम्हाला थोडस विवेचन देऊ इच्छितो. त्याचं स्पष्टीकरण देऊ इच्छितो. खर तर पंढरपूरच्या वारीला जात असताना काही मंडळींचा एक असा फार मोठा गैरसमज आहे की हे वारकरी देव प्राप्तीसाठी ईश्वर प्राप्तीसाठी किंबहुना त्याला मागण्यासाठी वारी करत असतात. परंतु मित्रांनो हे साफ चुकीचं आहे. पायवारीमध्ये अखंड आम्ही वाटचाल करत असताना संतांनी जे स्वप्न पाहिलेलं आहे संतांनी समाजाच्या सर्व व्यवस्थेच्या शुद्धीकरणाचे जे जे विचार दिलेले आहेत ते विचारांचा जागर करत आम्ही जात असतो. वारीच्या निमित्तानं मला आज आठवण होते
आणि आज आम्ही जर वारीत असतो तर नेमकं काय केलं असतं, म्हणून मगाशी मला जरा थोडस सद्गतीत वाटलं. परंतु मी आपल्याला एक सांगू इच्छितो की वारीमध्ये असे संतांचे विचार आम्ही देत असतो की समाजाचं प्रबोधन ज्या विचारातून होत असतं तसे विचार आम्ही प्रबोधित करत असतो, किंबहुना तशा विचाराचा प्रचार आम्ही करत असतो, आम्ही त्या विचाराचा जागर करत असतो. वारीमध्ये आम्ही नेमकं काय म्हणतो, अनेक अभंग म्हणतो आम्ही. सकल वारकरी संतांच्या वाङ्मयातील अनेक अभंग म्हणतो की त्यामधून समाजाचं नेमकं प्रबोधन व्हावं, समाजा मनातील असलेली अंधश्रद्धेविषयीची, अंधरूढीविषयीची, अंध परंपरेविषयीची जळमट ज्या विचारानं दूर होतात तशा पद्धतीचे विचार आम्ही देत असतो, ते संतांचे असतात. मला तुम्हाला आज या वारीची आठवण म्हणून एक 2 मिनिटं मी थोडस या वारीमध्ये आम्ही नेमका कुठला अभंग म्हणत असतो, कशा पद्धतीचे अभंग म्हणत असतो, त्यातला एक अभंग म्हणून दाखवणार आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की वारी ही प्रबोधनाची कशी असते, वारी ही विवेकाची कशी असते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी संतांनी फार मोठं योगदान दिलेलं आहे. त्यामध्ये संत शिरोमणी नामदेव राय असतील, ज्ञानोबा राय असतील, संत एकनाथ महाराज असतील, जगद्गुरु तुकाराम महाराज असतील, अगदी गाडगेबाबांच्या पर्यंत ही संत परंपरा जर पाहिली तर आपल्याला संतांनी तशा पद्धतीचे फार चांगले सकस विचार दिलेले आहेत. मी आज एकनाथ महाराजांचा वासुदेव प्रकरणातलं किंबहुना वासुदेवाचं रूप घेऊन या समाजाला प्रबोधित करणारा एक अभंग मी तुम्हाला म्हणून दाखवणार आहे. या अभंगाचं सूक्ष्म चिंतन केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की संत एकनाथ महाराजांनी या वैदिक कर्मकांडाच्या विरोधात कशा पद्धतीचे विचार समाजाला देऊन ही सुलभ भक्ती करा असा एक आग्रह धरलेला आहे या अभंगातून आपल्या लक्षात येईल. मी फक्त 2 ते 2.25 मिनिटं हा अभंग म्हणणार आहे, तो बारकाईनं तुम्ही ऐका. ते अभंग आहे वासुदेव रूपकातला. तो अभंग असा आहे, कर जोडोनी विनवितो तुम्हा, कर जोडोनी विनवितो तुम्हा, नका करू संसार श्रमा, नका करू संसार श्रमा, नका गुंतू विषय कामा, नका गुंतू विषय कामा, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणारे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, शतवर नरदेह दुर्लभ जाणा, नरदेह दुर्लभ जाणा, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना, नलगे तीर्थाचे भ्रमण, नलगे तीर्थाचे भ्रमण, नलगे दंडन मुंडन, नलगे दंडन मुंडन, नलगे पंचाग्नी साधन, नलगे पंचाग्नी साधन, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना, हीच माझी विनवणी, हीची माझी विनवणी, जोडितो कर दोनी, जोडितो कर दोनी, शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी, तुम्ही वासुदेव म्हणा अनुदिनी, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना. हे जगद्गुरु तुकोबारांच्या वारीमध्ये आम्ही सकळ संतांच्या विचाराचा जागर करत जात असतो, किंबहुना कुठल्याही वारीमध्ये अशा पद्धतीचा समाजाचं प्रबोधन करणारे संतांच्या विचाराचा जागर आम्ही करत असतो. काही मंडळींना असं वाटतं की आम्ही पंढरपूरच्या वारीला निघालोय म्हणजे देवप्राप्तीसाठी निघालोय का, नाही. तुकोबाराय म्हणतात साधाया भक्ती काज, आम्ही ही भक्ती करण्यासाठी, या देहात आल्यानंतर हा भक्तीचा आनंद घेण्यासाठी शुद्ध मनानं आणि चांगल्या पद्धतीचा विचार करत कुठलीही साधनांचा, इतर कुठल्याही साधनांना तिलांजली देत
एकमेव साधन करत असतो. आणि मजल दर मजल करत आम्ही ज्या वेळेला पंढरपूरला जातो त्यावेळेला कुठल्याही पायवारीतून जाणाऱ्या वारकऱ्याला विचारा, तुम्ही त्या पांडुरंगाचं दर्शन घेता का? नाही. मग पंढरपूरची वारी आम्ही पंढरपूरमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा काय करतो, तर तुकोबाने एका अभंगामधून सांगितलेलं आहे, चंद्रभागे स्नान विदितो हरिकथा. चंद्रभागेमध्ये स्नान करायचं, कुठंतरी कीर्तन ऐकायचं, प्रवचन श्रवण करायचं, किंबहुना कीर्तन करता येत असेल तर कीर्तन करायचं, भगवान नामाचा शुद्ध भावानं जागर करायचा, त्याचं नामस्मरण करायचं आणि त्या भगवंताच्या या पांडुरंगाच्या परमदेवळ पांडुरंगाच्या असलेल्या शिखराकडे बघायचं आणि एक अभंग नामदेवरायांचा म्हणायचा की जळजळीत सोन सळा कळस दिसतो सोज्वळा, बर्वे बर्वे पंढरपूर विठोबा रायाचे नगर, असं म्हणायचं आमची वारी संपत असते. या वारीला मी किंवा असं म्हटलं जात की ही वारी कर्मकांडाला समतल अशी संतांनी उभारलेली ही पंढरीची वारी आहे. या वारीमध्ये आम्ही धूप दीप अंगारा कुठलेही वेदोक्त शास्त्र मंत्र पठण यातलं काहीही करत नाही, होम करत नाही, यज्ञ करत नाही. उलट आमचा यज्ञ असा आहे की तुकोबाराय म्हणतात आमचा यज्ञ आहे नाम घेता वाट चालीन यज्ञ पाऊला पाऊल. त्या ईश्वर प्राप्तीसाठी आम्ही हे करत नसतो. उलट तुकोबारायांनी एका अभंगामध्ये सांगितलं, देव सारावा परते आणि संत पुजावे आरते. त्या देवाला माग सारा, कारण देव ही संकल्पना अशी आहे की या देवाला, देवावर आपण जर अंधश्रद्धेने जर भक्ती करत राहिलो तर आपलं खऱ्या अर्थानं जीवनामध्ये दुःख निर्माण होत. वैदिक परंपरेनं आम्हाला जी जी कर्मकांड सांगितलेले आहेत त्या वैदिक कर्मकांडाच्या माध्यमातून जर आम्ही देवाला प्राप्त करण्यासाठी जर गेलो, ते साधन जर आम्ही अंगीकारलं, तर आमच्या वाटणीला दुःखच येत असतं आणि म्हणून सहज सुलभ पद्धतीने तो वेदालाही सापडला नाही, वेदाच्या श्रुतींनाही सापडला नाही. तुकोबाईंनी दावा केलेला आहे, तुका म्हणे नाही श्रुती आतुडले आणि आम्हा सापडले गीती गाता. भगवंताचं नाम आम्ही शुद्ध भावाने घेत असतो तो आम्हाला सापडतो, त्यामुळं त्याच्यासाठी आम्ही सायास करत नाही. मग पंढरपूरमध्ये जाण्याचा आणि वारीकरण पंढरपूरमध्ये पोहोचण्याचा नेमका अट्टास कशासाठी, तर संतांनी आम्हाला सांगितले पंढरपूर हे संतांचं माहेर आहे आणि या संतांच्या माहेरामध्ये आम्हाला सर्व संतांची मांदियाळी भेटते, आम्हाला सर्व संतांची विचार आम्हाला मिळतात आणि त्या संतांच्या विचाराच्या भक्तीमध्ये नाहून आम्ही आमचं जन्म, आम्ही आमचं जीवन कथार्थ करत असतो आणि म्हणून आम्ही ही पंढरपूरची वारी करत असतो. खऱ्या अर्थानं अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं हा विवेकाचा जागर घेतलेला आहे, ही संतांच्याच विवेकाचा जागर आपण चांगल्या पद्धतीनं चालवत आहात. आमची वारी 19 दिवसाची असते, कधी कुठल्या वर्षी 20 दिवसाची असते, पण आता ही खऱ्या अर्थानं 3 दिवसाची वारी आहे. आजचा दुसरा दिवस आहे वारीचा आणि ही वारी खऱ्या अर्थानं ही संतांना अभिप्रेत असलेली वारी, आपण संत विचाराची वारी, याला आपण तुम्ही विवेकाची वारी असं म्हटलेलं आहे, ते खरंच आहे. आणि म्हणून मला तुम्हाला या ठिकाणी या निमित्तानं सांगावं असं वाटते की आज आपण संतांच्या अशा विचाराचा जागर करायचा की ज्या संतांनी शोषणाच्या विरोधात आणि अंधश्रद्धेच्या विरोधात फार मोठी झोड उठवली आणि खऱ्या अर्थानं समाजाला ज्ञानी करण्याचा प्रयत्न केला, समाजाला ज्ञान देऊन त्यांचं जीवन खऱ्या अर्थानं सुखी करण्याचा प्रयत्न केला. मला या ठिकाणी एक गोष्ट पहिल्यांदा या प्रवचनाच्या सुरुवातीला सांगावीशी वाटते, या व्याख्यानाच्या सुरुवातीला सांगावीशी वाटते की भारतामध्ये दोन गोष्टींनी या धार्मिक व्यवस्थेमध्ये फार मोठा धुमाकूळ घातलेला आहे. दोनच शब्द आहेत ते, त्यापैकी पहिला शब्द आहे देव आणि दुसरा शब्द आहे वेद. दला मात्रा पुढं व आणि वला मात्रा आणि पुढं द, म्हणजे वेद आणि देव या दोन गोष्टींनी आपल्या धार्मिक व्यवस्थेमध्ये फार मोठा गोंधळ घातलेला आहे, फार मोठा धुमाकूळ घातलेला आहे. आणि देवाच्या प्राप्तीसाठी
वेदाने जे सांगितलेले आहेत ती कर्मकांड करा अशा पद्धतीचा एक फार मोठा आग्रह धरलेला दिसतोय आपल्याला. तुकोबारांच्या किंवा इतर संतांच्या बाबतीत देवाची व्याख्या वेगळे. तुकोबाराय म्हणतात मी देव पाहिला पण कुठं, जनी वनी अवघा देव, वासनेचा पुसावा ठाव मग ओळगा तो वासुदेव, ऐसा मुनी वसुद्या भावगा. कबीरजी म्हणतात मोको का ढुंडो भाईयो, मैतो तेरे साथ में, नामय मस्जिद नामय मंदिर नाही गिरजो घरो में, कहत कबीर सुनो भाई साधो, मै तो तुम्हारे सासो ही सासो में. हा देव मी तुमच्या बरोबर आहे, हा देव त्यांचं आपल्या सगळ्यांच्या बरोबर आहे. ज्ञानोबावली म्हणतात योग्यांना दुर्लभ आहे तो मी पाहिला. एका उपाळीच्या अभंगामध्ये म्हणतात योगिया दुर्लभ तो म्या देखील असा. कुठं अनंत रूपे अनंत वेशे देखला म्या त्याशी, आणि बाप रखमा देवीवर खून बांधली त्यांची. बाप रखमादेवीवर ज्या अभंगाला तो करता जोडलेला आहे, बाप रखमादेवीवर ज्या अभंगाच्या उत्तराच्या शेवटच्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये किंवा पूर्वार्धामध्ये असेल तो अभंग ज्ञानोबरायांचा असतो. मी पाहिलाय त्याला पण कुठं, अनंत रूपे अनंत वेशे देखला मी त्याची. त्या दगडात देव आहे का? नाही. तुकोबाराय म्हणतात पाषाण देव पाषाण पायरी, पाय एकावरी पूजा एकाची. आणि पाषाणाचा देव त्या देवा त्या दगडावर सिंदूर थापला तो जर देव होत असेल तर तो देव संतांनी नाकारला, लक्षात ठेवा. त्या देवाच्या प्राप्ती करण्यासाठी भले वैदिक कर्मकांड असतील आणि त्यापासून निर्माण होत असलेल्या अंधश्रद्धा असतील त्याही संतांनी नाकारल्या. आणि वैदिक परंपरेच्या व्यतिरिक्त ज्या काय अंधश्रद्धा आहेत त्याही संतांनी नाकारलेल्या आहेत. हा देव आमचा आहे पण आमचा देव कसा, तर तुकोबाराय म्हणतात आपला तू एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुखन हो. तो देव कुठला, तर जो आम्हाला पैगंबरांनी सांगितलेला आहे तो एकमेव असलेला एकेश्वरवाद. आणि एकेश्वरवाद संतांनी अंगीकारला, आणि एकेश्वरवाद संतांनी अंगीकारण्याचं कारण एकच आहे, एकेश्वरवाद आला की खऱ्या अर्थानं अंधश्रद्धेला तिलांजली मिळते, अंधश्रद्धा संपली जाते. अनेक ईश्वरवाद निर्माण झाला तर हेंद्री शेंद्री दैवते कोणीती पूजे भूते खेते, आपल्या पोटाजी रडते मागती शिते अवदान. इथं अंधश्रद्धेला खऱ्या अर्थानं जन्म मिळतो. आणि म्हणून अनेक ईश्वर नाही तो एकच ईश्वर आहे तो आम्ही मानलेला आहे. हा एकेश्वरवाद तुकोबाईने एका अभंगामध्ये सांगितला. विठ्ठल आमुचे जीवन आगम निगमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन आणि विठ्ठल ध्यान विसावा. आणि हा परम देव पांडुरंग हा जो देव आहे हा तुम्हाला देव पाहिजे असेल तर तुकोबाणी सांगितलं तो देव कुठं सापडेल, वेदाच्या निगमाच्या वनामध्ये तुम्ही त्याला शोधू नका, तुम्हाला त्रास होईल. एका अभंगामध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे निगमाचे वन नका शोधू करुशीन, यारे गवळ्यांचे घरी बांधले ते दावेवरी. त्या गवळ्यांनी त्या भगवंताला बांधून ठेवलेलं आहे. निगमाच्या वनामध्ये तुम्ही त्याला शोधाल तर तुम्हाला शीन होईल. हा शीन करून घेऊ नका. तुम्हाला भगवंत प्राप्ती करण्यासाठी सरळ आणि सोपी वाट आम्हाला सांगितली असेल तर ती 59 वारकरी संतांनी सांगितलेली आहे. त्यामध्ये तुकोबाराय म्हणतात उजळावया आलो वाटा खरा खोटा निवाडा, मी ही वाट उजळायला आलोलो आहे, जे खरं आहे ते सांगायला आलेलं आहे. आणि एक लक्षात ठेवा सद्विवेक बुद्धीनं जर आपण चांगल्या पद्धतीने विचार केला आणि जर भक्तीला विवेक जोडला तर ती भक्ती श्रद्धावान ठरते किंबहुना त्या भक्तीमध्ये श्रद्धा असते. पण ज्या भक्तीला विवेकाची जोड नाही, ज्या भक्तीला विज्ञानाचा आधार नाही, ती भक्ती अंधश्रद्धा म्हणून ती नावा रूपाला येते किंबहुना तिचा जन्म होतो. संतांनी एकच काम केलेलं आहे की या समाजाला विवेक देण्याचं काम केलं, चांगले विचार देण्याचं काम केलं. आणि हे विचार घेऊन या समाजामधले असलेल्या सर्व व्यवस्थांचं शुद्धीकरण करण्याचं काम संतांनी केलं. त्यामध्ये संत शिरोमणी नामदेवरायांनी मुक्तिभक्ती चळवळ उभारली का? जगद्गुरु तुकोबारायांचा हाच आग्रह होता की लोकांनी फक्त भक्तीच करावी? नाही, तर समग्र व्यवस्थेच्या शुद्धीकरणासाठी जे जे विचार आहेत
शोषण व्यवस्थेच्या विरोधात जे जे विचार आहेत, व्यसनादींच्या विरोधात जे जे विचार आहेत, स्वैराचाराच्या विरोधात जे जे विचार आहेत, भ्रष्टाचाराच्या विरोधात जे जे विचार आहेत आणि अंधश्रद्धेच्या विरोधात जे जे विचार आहेत ते संतांनी आपल्याला दिलेले आहेत. एक उदाहरण सांगतो, नामदेवरायांनी नुसती भक्ती चळवळ उभारली नाही तर त्यामध्ये असलेल्या सर्व शोषण व्यवस्थेचं निराकरण करण्याच्या दृष्टीने आपल्याला विचार दिलेले आहेत. एका अभंगामध्ये नामदेवरायांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की गरीब श्रीमंत ही दरी, गरीब श्रीमंत ही विषमता, शोषण व्यवस्थेमध्ये शोषक आणि ज्यांचं शोषण केलं जातं ह्या दोघांच्या या व्यवस्थेमध्ये ज्याचं शोषण होतो तो कसा दुःखी आहे आणि जो शोषण करतो तो कशा पद्धतीने गलेलट्ट झालेला आहे, ही दरी का, असा प्रश्न निर्माण करताना तो नामदेवरायांनी एका अभंगामधून फार सुंदर अशी मांडणी केलेली आहे. नामदेवराय म्हणतात, तुम्हा घरी चोळी लुगडी, आम्हा घरी पोरे उघडी. तुमच्या घरी चोळी लुगडी आहे, आमच्या घर मुलं उघडी आहेत आमची, ही विषमता आहे. ही विषमतेची दरी का? तुम्हा घरी गाई म्हैशी, आम्हा घरी उंदीर घुशी. तुमच्या घरी गाई म्हैशी आहेत, आमच्या घरी मात्र उंदीर घुशी आहेत. म्हणजे याचा सरळ अर्थ असा आहे की नामदेवरायांनी या शोषण व्यवस्थेच्या विरोधात आपल्याला चांगल्या पद्धतीचे विचार दिले. ज्ञानोबा माऊलींनी सुद्धा या अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करत असताना वैदिक कर्मकांडावर जोड उठवत, तुम्ही जर बारकाईनं जर पाहिलं तर हरिपाठाचे सगळे अभंग हे वैदिक कर्मकांड आहेत. या कर्मकांडांचा द्वेष केला, या कर्मकांडांना मुठमाती देण्याचं काम केलेलं आहे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो, ज्ञानोबारायांनी एका अभंगामध्ये हरिपाठाच्या अभंगामध्ये सांगितलं, योग याग विधी एने नोहे सिद्धी, योगानं यागानं तुम्हाला तो प्राप्त होत नाही. ही कर्मकांडावर उठवलेली झोड आहे. योग करू नका, याग करू नका, यासाठी नेमकं काय करा? तर यासाठी फक्त एकच करा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा आणि पुण्याची गणना कोण करी, अशा पद्धतीचे विचार ज्ञानोबा माऊलींनी दिले. सगळ्या संतांनी आपल्याला अशाच पद्धतीचे विचार दिलेले आहेत. आज मी हे मुद्दाम या प्रस्तावनेमध्ये सांगता, म्हणजे हे घालताना सांगतोय, याचं कारण असं आहे की या संतांनी नेमकं काय काम केलं तर वेद परंपरा मांडणारी वैदिक मंडळी स्वतःला ज्ञानी समजत होती, परंतु या असलेल्या सर्व समाजाला अज्ञानाच्या खाईमध्ये लोटत होते. खर तर संतांचं कार्य काय आहे? एकनाथ महाराजांनी त्यांनी त्यांचं कार्य अधोरेखित केलेलं आहे, सांगितलेलं आहे, सुखी जेणे व्हावे, जगन योवावे आणि अज्ञानी लावावे सन्मार्गाशी. अज्ञानांना सन्मार्गाला लावा. ज्ञानोबा माऊलींनी तर प्रतिज्ञा केली, अवघाची संसार सुखाचा करीन आणि आनंद भरीन तिन्ही लोका. ज्ञानोबा माऊलींनी प्रतिज्ञा केली. तुकोबाराय म्हणतात, मी तुम्हाला वाट दाखवायला आलो रे, मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर आणि केला राजभार चाले ऐसा. दुसऱ्या अभंगामध्ये तुकोबाराय म्हणतात, बुडता हे जन न देखवे डोळा, हा समाज बुडू लागलेला आहे, अंधश्रद्धेमध्ये कितपत पडलेला आहे, अज्ञानाकडे ओढला जातोय आणि या समाजाला अज्ञान ठेवून या समाजाची खऱ्या अर्थानं सर्वांगानं लूट केली जाते आणि म्हणून या समाजाची दया आली, या समाजाला शहाणं केलं पाहिजे, हे संतांनी काम केलं. उलट वैदिक परंपरा मांडणाऱ्या त्यावेळच्या असलेल्या श्रोत्री आणि वैदिक मंडळींनी या समाजाला अज्ञानात ठेवून त्याचा बरोबर फायदा घेतला, याला तुकोबाराय म्हणतात, हे वेटबिगारी आहेत. तुकोबारायांनी एका ठिकाणी अभंगामध्ये प्रमाण त्यांना वापरलेलं आहे, वेटबिगार आहेत हे व्यवस्थे. ही उभी केलेली व्यवस्था ही जरी किती वरून मजबूत असली तरी अंतरंगाने ही किडकी व्यवस्था आहे. तुकोबारायांनी ही व्यवस्था नाकारली. संतांचं मन अतिशय संवेदनशील होत, संतांच्या जाणीवा अतिशय प्रगल्भित होत्या, या समाजाविषयीच्या असलेला कळवळा त्यांच्या अंतकरणामध्ये चांगल्या पद्धतीनं होता आणि अंतकरणामधला तो जिवाळा कळवळा घेऊन या समाजाला शहाणं करण्यासाठी
बालकाचे चाली पंते हाती धरले पाठी, ज्याप्रमाणे आपल्या मुलाला शिकवण्यासाठी, आपल्या शिष्याला शिकवण्यासाठी, आपल्या विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी एखादा शिक्षक हातामध्ये पाठी घेतो, तसं तुकोबराईंनी सगळ्या वारकरी संतांनी हातामध्ये पाठी घेतलेली आहे आणि या समाजाला शिकवण्याचं काम केलेलं आहे. मी तुम्हाला वेद परंपरेच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या अंधश्रद्धा आणि त्यावर संतांनी उठवलेला आवाज हे तुमच्या पुढे मांडत असताना तुम्हाला एक सांगतो की अंधश्रद्धा म्हणजे नेमकं काय. तर अंधश्रद्धा म्हणजे अज्ञानी आणि आळशी लोकांना पोट भरण्याचा व्यवसाय ह्या अंधश्रद्धेतून प्राप्त होतो. ज्ञानी माणूस कधीही अंधश्रद्धेमध्ये गुरफटत नाही. याचा अर्थ ज्याचा विवेक जागृत आहे, ज्याला कुठल्याही गोष्टीला विज्ञानाचा स्पर्श करण्याची किंवा विज्ञानाच्या कसोटीवर घासून घेण्याची सवय आहे, तो मनुष्य अंधश्रद्धेमध्ये गुरफटत नाही. पण जो ज्ञानाचा द्वेष करतो तो खऱ्या अर्थानं अंधश्रद्धेमध्ये गुरफटत असतो. जो आळशी असतो तो खऱ्या अर्थानं अंधश्रद्धेमध्ये गुरफटत असतो. आणि मग अंधश्रद्धा ज्यावेळेला जन्माला येते त्यावेळेला त्याच्या लक्षात येत नाही की त्याच्या जीवनामध्ये केवढं मोठं दुःख आहे, त्याच्या जीवनामध्ये केवढा मोठा शीन आहे, केवढा मोठा त्रास आहे हे त्याच्या लक्षात येत नाही. पण संतांनी नामदेवरायांनी नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी हे नामदेवरायांचं कार्य आहे, ते सर्व संतांचं कार्य आहे. जनाबाईंनी सुद्धा तेच कार्य केलेलं आहे. संत जनाबाईंपासून जर पाहिलं, संत गाडगेबाबांच्या पर्यंत पाहिलं, तर या समाजाला चांगल्या पद्धतीचं ज्ञान देऊन त्यांचा विवेक जागृत करण्याचं काम संतांनी केलेलं आहे. आणि यासाठी वेद परंपरेनं सांगितलेली जी काही कर्मकांड आहेत त्या कर्मकांडाचं आपण सूक्ष्मरित्या चिंतन केलं तर आपल्या लक्षात येतं की वेदानं सांगितलेल्या कर्मकांड कशी चुकीची आहे, वेदानी सांगितलेली कर्मकांड कशी अंधश्रद्धेची आहे, वेदानी सांगितलेली कर्मकांड कशी विवेकशून्य आहे, वेदानं सांगितलेली कर्मकांड त्याला विज्ञानाचा आधार नाही हे संतांनी आपल्याला अधोरेखित करून दिलं, हे सांगून दिलं, हे दाखवून दिलं. आणि यासाठी त्यांनी मांडणी केली. आणि ही मांडणी करत असताना आपण अनुक्रमे या मांडणीचा विचार करूया की वेद वैदिक कर्मकांडातला अनेक जे कर्मकांड आहेत त्यामध्ये पहिलं कर्मकांड आहे सोहळा आणि ओवळण. देवाच्या प्राप्तीसाठी सोहळा आणि ओवळण संकल्पना राबवायची आणि या तमाम असलेल्या इतर लोकांना अज्ञानाच्या खाईमध्ये ढकलून द्यायचं आणि त्यांचं खऱ्या अर्थानं सर्वांगानं शोषण करण्याचा हा वैदिक कर्मकांड करणाऱ्या लोकांचा डाव आहे. सोहळ्याओवळ्याची संकल्पना म्हणजे नेमकं काय, तर अमुक एक सोहळं आणि अमुक एक ओवळं असं म्हटलेलं आहे. एक उदाहरण सांगायचं म्हटलं तर एखादं वस्त्र असतं आणि ते ठरलेलं वस्त्र असं अंगाला पंचा म्हणून गुंडाळायचं, त्याला सोहळं असं म्हटलं जातं. आणि त्या सोहळ्यातून जर आपण पूजा केली तर ती आपल्या देवाला प्राप्त होते हे वैदिक कर्मकांड मानणाऱ्या लोकांनी मनामध्ये ठसवलं, मनामध्ये बिंबवलं. नव्हे ते धर्मशास्त्र आहे असं ते आपल्याला स्वीकारायला लावलं. पण दुर्दैवानं कुठलाही विवेक जागृत नसल्यामुळं आपण ते स्वीकारलं. मग ते सोहळं हे शुद्धीच आहे, म्हणजे सोहळं म्हणजे शुद्ध. मग कापड ते 8-8 दिवस 10-10 दिवस 15-15 दिवस धुतलेलं नसलं तरी सोहळं ते सोहळं म्हणणारी हे सोहळी मंडळी. तुकोबराईंनी सांगितलं, अरे काय वा करीशी सोहळे ओवळे, मन नाही निर्मळ वाहू घ्यायची. सोहळ्यावेळेची संकल्पना तुकोबराईंच्या विचारानं अशी आहे की मन जर निर्मळ नसेल तर खऱ्या अर्थानं तो चांडाळ राहतो, खऱ्या अर्थानं तो विचारशील राहतो. मन शुद्ध असलं पाहिजे. आणि यासाठी तुकोबराईंनी अशा अनेक पद्धतीचे विचार दिले. तुकोबराई सोहळ्यावेळेच्या संकल्पनेच्या बाबतीत त्याच्याही पुढे असं जाऊन म्हणतात की सोहळ्या ओवळ्या राहिलो निराळा, पासूनही सकाळा अवघ्या दुरी. मला सोहळं ओवळं मान्य नाही, मी याच्यापासून वेगळा राहिलेलो आहे. आणि सोहळं ओवळ्याच्या संकल्पनेमध्ये एक विटाळ नावाचे एक लुक आहे की एक मनुष्य विटाळशी असतो. मग त्यामध्ये अनेक विटाळ आहेत,
अनेक प्रकारची विटाळ आहे. त्यामध्ये पहिला विटाळ आहे जाती ते जो अस्पृश्य असेल किंवा जो ब्राह्मणेतर असेल तो क्षुद्र असेल त्याला त्याचा स्पर्श करू नये, त्याची सावली पडून देऊ नये आणि तो बसलेली जागा शेण आणि गोमूत्रानं सारवून काढायची, ती शुद्ध करायची आणि ती खऱ्या अर्थानं सोवळी करायची. म्हणजे याचा अर्थ तो क्षुद्र मनुष्य असेल किंवा क्षुद्रानं उभे राहिलेली जागा असेल ती ओळी आणि ती ज्या वेळेला शेण आणि मलमूत्र गाईच्या शेणाने गाईच्या मूत्राने गोमूत्राने ज्या वेळेला धुवून काढतो त्यावेळेला ती खऱ्या अर्थानं सोवळी सोवळी होते असं जर म्हणणं असेल तर तुकोबारांनी सांगितलं जातीचं जर सोवळं मानत असाल तर मला एक सांगा शबरीची उष्टी बोरं त्या रामानं खाल्ली. तो शबरी ती शबरी कोण होती जातीनं? ती शबरी भिल्ली नव्हती, ती शबरी स्त्री, ती हलक्या जातीची होती तरी सुद्धा शबरीची उष्टी बोरं भगवंतानं खाल्ली. म्हणजे भगवंतानी उचनीचा भाव केलेला नाही, परंतु या वेद परंपरा मांडणाऱ्या वैदिक कर्मकांड करणाऱ्या मंडळींनी याच व्यवस्थितपणे व्यवस्थापन करत ही उचनीची ही दरी निर्माण केली आणि सोळ्या ओळ्याची संकल्पना या समाजामध्ये रूढ करून टाकली आणि खऱ्या अर्थानं समाजाचं शोषण करत आहे. तुकोबाराय म्हणतात आम्ही सोवळं कुणाला म्हणावं? भगवंताचा जो सदोदित नामस्मरण करतो तो खऱ्या अर्थानं अखंड सोळा असतो. एका अभंगामध्ये तुकोबाराय म्हणतात ब्रह्मरस गोडी तयासी फावली आणि वासना निमाली समूळ याची. नाही त्या विटाळ अखंड सोळा, त्याला कुठलाही विटाळ नाही, तो अखंड सोळा आहे. फक्त भगवंताचं नामस्मरण करा, मग ते भगवंताचं नामस्मरण जर तुम्ही आम्हाला सांगत असाल की सुचिरभूत व्हावं, स्वच्छता बाळगावी, शुद्ध पाण्यानं आंघोळ करावी, विज्ञानाच्या दृष्टीनं रोज आंघोळ करावी, शरीराची स्वच्छता ठेवावी, हा भाग वेगळा, पण आंघोळ केल्याशिवाय सोहळ्यात आल्याशिवाय भगवंताची भक्ती करू नये हे सांगणं अंधश्रद्धा आहे. हे सांगताना तुकोबाराय म्हणतात आणि त्या भगवंताचं नामस्मरण करायला एखाद्या वेळेला तुम्ही तोंड नाही धुतलं तरी चालेल, आंघोळ नाही केली तरी चालेल, न धोवी तोंड न करी आंघोळी आणि जपे सदा काळी राम राम. भगवंताचं नामस्मरण कर, शुद्ध भाव ठेव, मग तू आंघोळ नसता आंघोळ केलेली नसताना सुचिरभूत नसताना भगवंताचं नामस्मरण केलं तरी ते भगवंताला प्रिय आहे. याचा अर्थ तू विटाळशी नाहीस, खऱ्या अर्थानं तूच खऱ्या अर्थानं सोवळा आहेस. हरिपाठामध्ये ज्ञानोबामौलीने एका अभंगामधून सांगितलं हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्यांचा. तू भगवंताचं नामस्मरण मुखानं कर, तुझा देह पवित्र होईल आणि तू खऱ्या अर्थानं तू शुद्ध होशील असा ज्ञानोबामौलींचा आग्रह आहे. आणि या सोहळ्याबद्दल तुकोबाराय त्याच्याही पुढे जाऊन सांगतात की सर्वस्वाचा त्याग तो सदा सोहळा. जो सर्वस्वाचा त्याग करतो या समाजाच्या कल्याणासाठी, समाजाच्या हितासाठी, समाजाच्या हिताच्या रक्षणासाठी खऱ्या अर्थानं सर्वस्व त्याग करतो तो त्या खऱ्या अर्थानं तो खऱ्या अर्थानं सोहळा असतो. मग सोहळ्याची संकल्पना करत असताना विटाळ आपण म्हणतो, या विटाळावर चर्चा करत होतो की विटाळावर चर्चा करताना विटाळ जाती येतेचा विटाळ पहिला मांडला जातो. संतांनी तो बाजूला सारला, संतांनी समाजातली ही जाती विषमता नष्ट करण्यासाठी समता अधिष्ठित समाज रचना आपल्या हे समाज रचनेचं स्वप्न उराशी बाळगून या समाजातली विषमता दूर करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आणि तशा पद्धतीचे विचार त्या समाजाला दिले. तुका म्हणे नाही जाती सवे काम, तुका म्हणे नाही जाती सवे काम, आणि ज्याच्या मुखी नाम तोच धन्य. भगवंताचं नामस्मरण तो कुठल्याही जातीचा असू दे, अरे भगवंतानी कधी जातपात पाहिली नाही. उच्च नीच काही नेणे भगवंत हा केवढा मोठा अभंग आहे. त्या अभंगामध्ये स्पष्ट सगळे दृष्टांत सांगितलेले आहेत. तिष्ठे भावभक्ती देखुनिया, दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी, चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, किबिराचे मागे शेलेविनी, सजन कसाया विकू लागे मांस, माळ्या सावत्या सखरूपू लागे, नरहरी सोनारा घडू कुंकू लागे, चोक्या मेळ्या संगे ढोरे ओढी. अरे कसला आलाय तुम्ही जातीचा विटाळ घेऊन? ह्या सोहळ्याच्या संकल्पनेतून हा विटाळ आहे जातीचा.
संतांनी तो विटाळ आम्हाला मान्य नाही आणि तो विटाळ तुम्ही मानू नका हे संतांनी आपले विचार करून सांगितलं. दुसरा विटाळ आहे, एखाद्याच्या घरामध्ये जर दुःखद घटना घडली किंवा एखादी प्रिय व्यक्ती जर आपल्यातून निघून गेली तर त्याचा विटाळ मानायचा, त्याचं सुतक मानायचं. अगदी मराठी ग्रामीण भाषेमध्ये त्याला सुतक आपण म्हणतो. पण त्याचा मृत्यू येतो हे सुतक वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सुतक आहे, पण ते किती वेळ आहे? ज्या वेळेला ती व्यक्ती मृत झाली तिथून त्या व्यक्तीचा अंत्यविधी होतोय त्या अंत्यविधीपर्यंत मधला काळ आहे, एवढंच सुतक आहे. पण अंधश्रद्धेनं हे सुतक 10-10 दिवस पाळलं जातं. सुतकामध्ये देवपूजा करायची नाही, सुतकामध्ये बाहेर पडायचं नाही, सुतकातून शिव गावाच्या शिवेच्या बाहेर जायचं नाही, अशा प्रकारचे अंधश्रद्धा आहेत. तुम्हाला माहितीसाठी सांगतो मी, विज्ञाननिष्ठ आणि विवेकाचा म्हणजे आपल्या भक्तीला विवेकाच्या आणि संतांच्या विचाराची जोड करून देणारा एक वारकरी. 2006 साली आमचे वडील वारले आणि वडील वारल्यानंतर वडिलांना अंत्यविधी करून आल्यानंतर मी आंघोळ केली. इतर वेळेला मी देवपूजा करत नव्हतो, मला वेळही मिळत नसे. इतर वेळेला घरातली इतर लोक आमच्या घरातले कुटुंबीय देवपूजा करायचे, पण मी अंत्यविधी करून आल्यानंतर आंघोळ केली आणि त्या दिवशी मुद्दाम देवपूजा केली. त्यावेळेला काही नातेवाईक होते, त्यांना नातेवाईकांनी पाहिलं तेव्हा म्हणले वडिलांना अग्नी देऊन आलाय आणि म्हणले तुम्ही आंघोळ करून देवपूजा करताय, 10 दिवस देवाला वत्ती लावायची नाही. मी शांतपणाने त्याला सांगितलं की आमच्या वडिलांच्या मृत्यूचा आणि तुझ्या संकल्पनेतल्या असलेल्या देवाचा काही संबंध नाही. आमचे वडील वृद्धापकाळानं त्यांच्या शरीरामध्ये काही व्याधी निर्माण झाल्या म्हणून ते खऱ्या अर्थानं आपल्यातून निघून गेले, गतप्राण झाले, त्याचा या देवाशी काय संबंध आहे? सुतक बितक आम्ही पाळत नाही. अंत्यविधी झाला, आमचं सुतक संपलं, त्यावेळेला ती आमची नातेवाईक व्यक्ती रागाने मला म्हणाली तुम्ही कीर्तनकार आहे की तुम्ही वारकरी आहे की? मी म्हणलं मी कीर्तनकार आहे आणि वारकरी आहे म्हणूनच मी ही पूजा केलेली आहे. अन्यथा जर मी तसा विवेक माझ्या भक्तीला किंवा माझ्या संत विचाराला भक्तीला संतांच्या विचाराची जोड दिली नसती तर मी सुद्धा अंधश्रद्धाळूपणानं या देवाची पूजा केली नसती. त्याच दिवशी संध्याकाळी आमचे वडिलांची अंत्यविधी केल्यानंतर त्या दिवशी संध्याकाळीच मी आमच्या गावात भजन चाललेलं होतं त्या भजनामध्ये जाऊन बसतो आणि भजनामध्ये बसल्यानंतर ती लोक मला विचारू लागले म्हणजे तुम्ही भजनात कसाय? अरे भगवंताचं नामस्मरण आहे, नाही त्या विटाळ अखंड सोहळा. असं एकमेव विधी आहे की त्याला कुठल्याही पद्धतीचा विटाळ कधीही बाधू शकत नाही, ते म्हणजे भगवंताचं शुद्ध भावानं शुद्ध मनानं घेतलेलं नामस्मरण आहे आणि म्हणून मी भजनाला आलेलो आहे. मी त्याला एक उदाहरण दिलं, एखादी व्यक्ती जर मृत झाली तर तो वारकरी असेल तर वारकरी संप्रदायामध्ये अशी एक पद्धत आहे, तो वारकरी वारकरी जर असेल तो जर मृत्यू झाला तर त्याला त्याच्या घरापासून दिंडी लावून आम्ही त्याला अंत्यविधीपर्यंत त्या स्मशानभूमीपर्यंत नेत असतो, अंत्यविधी झाल्यानंतर आरती करत असतो, ही वारकरी संप्रदायामधला एक प्रघात आहे. तर मी त्याला विचारलं बाबा रे आपण भजन करत स्मशानभूमीत जातो, तिथं त्या व्यक्तीला अंत्यविधी केल्यानंतर त्याला अग्निदाह दिल्यानंतर त्याचा विधी संपूर्ण ओरखल्यानंतर आपण तिथे आरती करतो आणि ते घरी येतो, घरी आल्यानंतर तू तुझा टाळ धुतोस का रे बाळा? तो म्हटला नाही धुत. अरे म्हणले टाळाला हा कुठलाही विटाळ बाजू शकत नाही, भजनाला विटाळ बाजू शकत नाही. आणि त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी ज्या वेळेला आमच्या वडिलांचा रक्षा विसर्जनाचा विधी झाला त्या दिवशीच माझं 7वे तालुका पन्हाळा या गावामध्ये कीर्तन अगोदरच आयोजित केलेलं होतं. डॉक्टर निकम नावाचे एक वारकरी आहेत, कीर्तनकार आहेत, त्यांचा मला फोन येऊ लागला की अहो तुमचे वडील परवा दिवशी दिवंगत झाले, त्यांना मृत्यू आलाय आणि तुम्ही आज येणार का? हो म्हटलं मी येणार आहे, आज मी आज तुमच्याकडे कीर्तनाला कीर्तन सेवेला येणार आहे. आपण म्हणले तुम्हाला सुतक आहे, मी या सुतकाच्या विरोधात आहे, संतांनी सांगितलेला विटाळ हा वेगळा आहे पण आपण अंधरूढी परंपराने मानणारा विटाळ
हा मला मान्य नाही, संत विचाराचा वाहक मी आहे, मी कीर्तनाला येणार. तिथले लोकांनी आश्चर्य केलं, वडिलांचा अंत्यविधी झालाय, आज रक्षाविसर्जन झालंय, अंत्यविधी 3 दिवसापूर्वी झालाय, आज रक्षाविसर्जन झालंय आणि कीर्तनकार महाराज म्हणले पडताळे महाराज आमच्या गावामध्ये कीर्तनाला आले. हा प्रबोधनाचा जागर आम्हाला संतांनी घेऊन दिला, हे विचार आम्हाला संतांनी दिले आणि मग या संतांनी आम्हाला हे विचार अशा पद्धतीने देत असताना तसल्या कुठल्याही पद्धतीचा विटाळ पाळू नका, विटाळ मानू नका. कारण आम्हाला जे वैदिक परंपरा मानणारे लोक सांगतात ते स्वतः मात्र यापासून अलिप्त असतात, ते त्यातलं काहीही पाळलेलं दिसत नाही. अज्ञानी लोकांना हे कर्मकांड करायला सांगायचं, या कर्मकांडाचे विधी करायला सांगायचं, त्यांना अंधश्रद्धेमध्ये गुरफटून टाकायचं आणि आपण मात्र ते विधी करायचे नाही, टाळायचे नाहीत. याचं एक उदाहरण तुम्हाला सांगायचं म्हटलं तर सगळ्यात सुंदर आणि सगळ्यांना माहिती असलेलं उदाहरण असेल, सत्यनारायणाची पूजा हा कर्मकांडाचा एक भाग आहे. ते आपल्याला करायला सांगतात पण जे सत्यनारायणाची पोती वाचतात, जे करायला सांगतात त्यांच्या घरी सत्यनारायण असतो का? नाही. माझ्या घरात तर गेल्या 30 वर्षापूर्वीपासून मी सत्यनारायण करणं बंद केलेलं आहे. अगदी घरात लग्न कुणाचं झालं असेल तरी मी सत्यनारायण करत नाही. आणि सत्यनारायण का करत नाही तर मला एक त्या लोकांना, सत्यनारायण करणाऱ्या लोकांना फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे की जगाचं कल्याण व्हावं यासाठी संतांनी, जगाच्या कल्याणा संतांच्या विमुक्ती, जगाचं कल्याण व्हावं, समाजाला स्वतःचं हित कळावं म्हणून संतांनी आपलं आयुष्य घालवलं, लोकांचं कल्याण ज्या गोष्टीमध्ये आहे या गोष्टी सगळ्या संतांनी आपल्या पुढे उघडपणे मांडल्या. आणि मग जर या सत्यनारायणाच्या पूजेतून जर लोकांचं कल्याण होणार आहे हे जर संतांनी जर आम्हाला सांगितलं असतं तर मी निश्चितपणे सत्यनारायण पूजा केली असती. परंतु संतांनी मला, कुठल्याही संतांनी त्यांच्या वाङ्मयामध्ये तू सत्यनारायण कर असं सांगितलेलं नाही. महासत्यनारायण जे आम्हाला सांगतात, जे पुती वाचून आम्हाला सत्यनारायणाच्या विधीमध्ये अडकवतात ते करत नाहीत. दुसरं एक उदाहरण सांगतो. आमच्या गावी माळी समाजातली एक व्यक्ती मृत झाली होती आणि त्याच दिवशी ब्राह्मण समाजातली एक व्यक्ती मृत झाली होती आणि त्याच्या रक्षाविसर्जनाचे विधी नेमके 3र्या दिवशी होते आणि दोन्ही एकाच वेळेला होते. दोन्ही कुटुंब आमच्या निगडीत असल्यामुळे आम्हाला त्या विधीला एक सामाजिक बांधिलकी म्हणून जावं लागतं म्हणून आम्ही इथलं गेलो होतो. ज्यावेळेला माळी समाजातल्या त्या व्यक्तीचा रक्षाविसर्जनाचा विधी चाललेला होता तेवढ्यातच ब्राह्मण समाजातले लोक त्यांच्या असलेल्या व्यक्तीच्या रक्षाविसर्जनाला आले. आम्ही बघत बसलो, त्यांचा विधी चाललेला आहे. आता तो विधी काय असतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ते अंधश्रद्धा आहे. आम्ही ती अंधश्रद्धा म्हणतो, कवळा शिवणे आम्हाला मान्य नाही. जोपर्यंत मनुष्य जिवंत आहे त्याच्यावर आपण पुढे चिंतन करणार आहोत. जोपर्यंत तो मनुष्य जिवंत आहे तोपर्यंत त्याच्यावर प्रेम करा, त्याचा सन्मान करा, त्याची भूक भागवा. त्याच्यानंतर स्मशानभूमीमध्ये अशा पद्धतीचे वेगवेगळे पदार्थ मांडण्याची गरज नाही हे मला मान्य आहे. पण सामाजिक बांधिलकी म्हणून अशा विधीला आपण जात असतो. त्यावेळेला मी पाहिलं तर त्या माळी समाजातल्या लोकांमध्ये या व्यक्तीचा विधी चाललेला होता आणि तेवढ्यात ते ब्राह्मण समाजातली जे काही लोक होती ते आली. त्यांनी काय केलं तर जिथं अग्निसंस्कार केलेले होते ते सगळी जागा स्वच्छ केली, थोडंसं त्याच्यावर पाणी मारलं, थोडंसं शेण टाकलं म्हणजे शेणकाला टाकला आणि त्याच्यावर नुसतं हळदी कुंकू वाहिलं, फूल वाहिलं, अगरबत्ती वाहिली आणि ते निघून गेले. आम्ही त्यांना विचारलं, म्हणलं हे असं का? अहो म्हणले आमच्यात हे चालत नाही, आम्ही हे करत नाही. का? तर म्हणले आम्हाला हे मान्यच नाही, ज्या जागेवर अग्निसंस्कार केले गेले त्या भूमीची त्या महीची आम्ही पूजा करतो आणि परत येतो. आणि मग हे बाकीचे चाललेली शेजारी चाललेली हे कर्मकांड आहे ही कसे काय? हे तुमचीच लोक करायला आम्हाला सांगतात ना. त्यावेळेला ते म्हणले अहो ते आम्हाला तुम्हाला सांगायसाठी असतं, आम्ही मात्र याच्यातून या सवलतीतून बांधलेलं असतो, आम्हाला ते नसतं. म्हणजे थोडक्यात हे समाजावर इतर समाजावर रुजवायचं आणि आपण त्यातून अलिप्त राहायचं. मात्र या कर्मकांडाच्या माध्यमातून तशा पद्धतीची वसुली करायची, तशा पद्धतीची एक फार मोठी मक्तेदारी गाजवायची आणि या समाजामध्ये प्रतिष्ठित म्हणून मिरवायचं. विटाळही त्यातलाच प्रकार आहे. जातीतेच्या विटाळातून मनुष्याला दूर लोटायचं आणि आम्हीच आम्हालाच तो अधिकार आहे. अधिकार नावाची क्लुप्ती त्यांच्याकडे आहे.
म्हणून तर तुकोबांनी सांगितलं सकळांशी येते आहे अधिकार आणि कलियुगी उद्धार हरीच्या नामी तो सगळ्यांना अधिकार आहे. तो अधिकार सगळ्यांना देत असताना कुणाकुणाला दिलेला आहे? जो जो मनुष्य ज्या मनुष्य जातीमध्ये मनुष्य म्हणून जन्माला आलेला आहे मग तो नर असू द्या नाहीतर मग स्त्री असू द्या त्याला हा अधिकार आहे. तुकोबांनी सांगितली ही उद्घोषणा केली ती वैदिक परंपरा मानणाऱ्या त्या लोकांच्या छताडावर उभी राहून केली की सकळांशी येते आहे अधिकार. तुकोबारांचा फार मोठी तुकोबारांची फार मोठी ती वैचारिक क्रांती होती. आणि मग विटाळाच्या बाबतीत ही अवस्था आपण पाहिली. विटाळामध्ये आम्हाला अडकवलं जातं हे मात्र कधी पाळत नाहीत. तिसरा विटाळ पाळला जातो की त्याला खऱ्या अर्थानं विज्ञानानं असं सांगितलेलं आहे की प्रत्येक स्त्रीला महिन्याच्या दिवसात महिन्याच्या चार दिवस ही ती रजस्वला असते. वास्तविकता सोयराबाईंनी सुद्धा मी कालच्या परुळीकर महाराजांच्या व्याख्यानातून फार सुंदर त्यांनी सांगितलं की सोयराबाईंनी सांगितलेलं आहे जिथं विटाळ नसेल तिथं उत्पत्ती नाही. या विटाळशी जर स्त्री असेल तरच तिला मूल होऊ शकतं. या अवस्थेमध्ये त्या घरामध्ये तिनं बाजूला राहायचं, त्या घरामध्ये तिनं स्वयंपाक करायचा नाही, कुठलीही देवपूजा करायची नाही, नामस्मरण करायचं नाही, थोडक्यात ओळी. त्यावेळेला कीर्तनामधून मी असे विषय सांगत असताना मुद्दाम हा विषय मी तुम्हाला आज इथं सांगतोय. कीर्तनामध्ये हा विषय सांगत असताना की जे विटाळ पाळायला पाहिजे जे संतांना अभिप्रेत आहेत जे संतांनी सांगितलेले आहेत ते पाळत नाही आणि जे पाळायला नाही पाहिजेत ते पाळतात हे फार मोठी विसंगती आपल्याला पाहायला मिळते. हे ज्या वेळेला मी कीर्तनातून सांगितलं त्यावेळेला लोकांना एक पटवून दिलं. सांगा आंब्याला मोहर आल्यानंतर आंबे येतात म्हणजे याचा अर्थ आंब्याचा मोहर हा आंब्याचा विटाळ. नदीला पूर आला की पाठीमाग पाणी लागतं त्याचा अर्थ नदीचा पूर हा त्याचा विटाळ आहे. तस स्त्रीला विटाळ येतो म्हणजे माग त्यामुळे ती स्त्री एखाद्या बाळाला जन्म घालू शकते म्हणजे हा विटाळ तुम्ही का ग्राह्य धरत नाही की जो विटाळ आंब्याचा मोहर हा विटाळ आहे पण तो मोहर तुम्ही महादेवाला वाहता महाशिवरात्रीच्या वेळेला. नदीला आलेला पूर त्या पुराची तुम्ही पहिला पूर आले की त्या पुराची तुम्ही हळदी कुंकू वाहता पूजन करता पण मात्र स्त्रीचा विटाळ तुम्ही नाकारता ही अंधश्रद्धा आहे ही अंध रूढी आहे. विटाळ जर पाळायचा असेल तर तुकोबांनी दोन विटाळ सांगितलेले आहे परद्रव्य परनारी येथोनी दुरी तो सोहळा. आणि मग परद्रव्याचा विटाळ धरायचा परद्रव्यामध्ये जो गुरफटतोय त्याचा विटाळ धरा परनारीमध्ये जो गुरफटतोय किंवा परनारी परनारीबद्दल मनामध्ये वाईट वाहनवा असता घेऊन ती जर त्या पद्धतीनं तिच्याशी वागणूक करत असाल तर तो एक विटाळ मानला पाहिजे. हे संतांनी दोन मुख्य विटाळ सांगितलेले आहेत. मला एक सांगा बोंदू मंडळींनी आतापर्यंत आपल्याला उदाहरणं आहेत की बोंदू मंडळींनी अशी अनेक पद्धतीनं परद्रव्य गोळा केलं अनेक मार्गानं ते गोळा केलं शेकडो आश्रम उभारले हजारो आपले शिष्य गोळा केले लाखो कोट्यावधी रुपयाची माया गोळा केली आणि खऱ्या अर्थानं शोषण व्यवस्थेला फार मोठं एक बळ दिलं की मोठं त्यांनी शोषण केलं. आज ही ते अजून सुद्धा कैदेमध्ये आहेत. हे नेमकं कशाचं आहे तर परद्रव्य आणि परनारी याच्यावर जो लक्ष ठेवतो तो खरा विटाळाची आहे. तुकोबाराय म्हणतात न देखीजे तोंड विटाळाची. आम्हाला अशांचं तोंड सुद्धा बघायचं नाही. आम्हाला हा विटाळ पाळायचा आहे दुसरा विटाळ आम्हाला मान्य नाही. हे सोहळेवळेची संकल्पना घेऊन ज्या वेळेला आपण पुढे जातो त्यावेळेला वैदिक कर्मकांडामध्ये दुसरं एक सांगितलेलं आहे की या ईश्वर प्राप्तीसाठी जसं सोहळं राहून जर तुम्ही भक्ती केली तर भगवंत प्राप्ती होईल हे सांगताना हे सांगितलं तसं दुसरं एक कर्मकांड सांगितलं त्यामध्ये कर्मकांड सांगितलं आहे ते मुंडन. आता मुंडन करणं म्हणजे नेमकं काय तर तुकोबारांनी सुद्धा सांगितलंय न लगे दंडने मुंडने ते काही साधनांची नाही अटाअटी. पंढरपूर हे क्षेत्र किंवा पंढरपूरचा पांडुरंग हा आम्हाला प्रिय काय
की तिथं कुठल्याही साधनाची आता अटी नाही. न लगे दंडने मुंडने ते काही, दंडन नाही मुंडन नाही. दंडन म्हणजे सोडणं, काशीला गेल्यानंतर काहीतरी सोडा असं म्हणतात. एका पाटलाला सांगितलं म्हणले तुम्ही काहीतरी सोडावं लागेल तुम्हाला. बायकोने सांगितलं हो सोडा ना, काय सोडू म्हटले अहंकार सोडा. आणि अहंकार सोडल्यानंतर खऱ्या अर्थानं मनुष्य माणूस म्हणून जगतो हे तिच्या त्याच्या बायकोला माहिती असलं म्हणजे अहंकार सोडा म्हटले. पाटलाने म्हणले ठीक आहे मी खंडन अहंकार सोडला. पण गावी आल्यानंतर लोक पाटलांचं दर्शन घ्यायला लागली म्हणजे अहो तुम्ही काशीला गेला होता तुमचं दर्शन घेतोय आम्ही. मग म्हणले तुम्ही काय सोडलं. पाटलांनी सांगायला सुरुवात केली मी अहंकार सोडला मी अहंकार सोडला. येईल त्याला हेच उत्तर देऊन देऊन पाटलाच्या मनावर एक वेगळ्या पद्धतीनं एक त्रागा निर्माण झाला वैतागला. शेवटी पाटलाने असा निर्णय घेतला म्हणजे मळ्यात जाऊन राहायचं म्हणून तू मळ्यात गेले पाटील. आणि मळ्यात गेल्यानंतर मळ्यात सुद्धा लोक जाऊ लागली की म्हणले अहो तुम्ही पाटील काशीला गेला होता तुमचं दर्शन गेला तुम्ही काय सोडलं. पाटलांनी रागानं सांगितलं मी अहंकार सोडला. सुटला का नाही. म्हणजे याचा अर्थ दंडन नाही आणि मुंडनही नाही. मुंडन जिथं केलं जातं ती दैवत वेगळे आहेत. एक सांगू का तुम्हाला, शुद्ध भावानं भक्ती ज्याची केली जाते त्याला आम्ही देव म्हणतो आणि जे अंधश्रद्धेयुक्त जी भक्ती असती त्याला द्याव म्हणतो आम्ही. ग्रामीण भाषेमध्ये त्याला द्याव म्हणतो. आणि हा देव आहे तो आमचा शुद्ध भावानं शुद्ध विवेकानं संतांच्या विचारानं आम्ही त्याला साठवत असतो. त्याला काहीही लागत नाही. त्याला दंडन लागत नाही, त्याला मुंडनही लागत नाही. मुंडन कशाचं करायचं असेल तर केले चित्त मुंडन, केले प्रायश्चित्त. हा आणि चित्त मुंडनाचं, चित्ताचं मुंडन करा म्हणजे आत असलेले जे काय क्रोध आहेत, काम आहे, अहंकार आहे, हे जे विकल्प आहेत ते तुम्ही बाजूला काढा. तुकोबाराय म्हणतात एक वेळ प्रायश्चित्त केले चित्त मुंडन. आणि मग ह्या वाटा किचकट आहेत, या वाटेनं तुम्ही जाऊ नका. हे सांगताना ज्ञानोबा माऊलींनी सुद्धा आम्हाला सांगितलं, अरे जर तुम्ही या वाटेनं जर जात असाल तर तया भक्तीची या वाटा जे निघाले गा सुबठा, तया दुःखाचाची वाटा भागा आला. ज्ञानोबामाऊली सुद्धा म्हणतात तया दुःखाचाची वाटा भागा आला. अरे तुमच्या वाटणीला ते दुःखच येत असतं म्हणून तुम्ही अशा पद्धती भक्तीच्या स्तोमामध्ये किंवा भक्तीच्या कुठल्याही विधीमध्ये गुरफुटू नका. आणि मुंडनानंतर आपण बघतो तर ही जटा केस वाढवून, काही मंडळींना असं वाटतं की केसाचं वपन केलं की भगवंत प्राप्ती होते, पापाचा नाश होतो. आणि काय मंडळींना असं वाटतं की डोक्यावरचे केस वाढवले की खऱ्या अर्थानं आपण त्या भगवंतापर्यंत जात असतो. तुकोबांनी त्यांना सांगितलं लांब लांब जटा काय वाढवून आणि पावडे घेऊन क्रोध चालली. लांब लांब जटा वाढवल्यात खऱ्यास, पण तू क्रोधानं चालत असतो. आणि अंतकरणामध्ये क्रोध जर निर्माण झालो तर तथागत गौतम बुद्धाने आम्हाला सांगितलं आहे. तथागत गौतम बुद्ध म्हणतात विचार करा, पटलं तर स्वीकारा, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि याच विचारावर वारकरी संप्रदायाच्या संतांचे सगळे विचार याच विचार आधारभूत आहे त्याला. आणि म्हणून जे सत्य आहे ते स्वीकारा हे तथागत गौतम बुद्धाने आम्हाला सांगितलं. तेव्हा तथागत गौतम बुद्धांनी क्रोधाबद्दलही तसंच सांगितलेलं आहे. अंतकरणामध्ये जर क्रोध निर्माण झाला तर ज्याच्याविषयी क्रोध निर्माण होतोय त्याच्यावर परिणाम शून्य होतो. पण तुमच्या मनामध्ये क्रोध निर्माण झाल्यानंतर तुमचे मनातले सगळ्या मनपटलावर फार विक्षिप्त असा परिणाम होत असतो. आणि म्हणून तुम्ही मनामध्ये कुठलाही क्रोध, कुठलाही द्वेष अशा पद्धतीचे विकार मनात आणू नका. तुकोबऱ्यांनी हाच आग्रह केलेला आहे, याच्या मुंडनापेक्षा, डोक्याचं मुंडन करण्यापेक्षा तुम्ही एक वेळ प्रायश्चित्त घ्या आणि चित्ताचं मुंडन करा. चित्तामध्ये जर विकल्प असतील तर ते पहिले काढून टाका. हा आणि मग जर तुम्ही केस वाढवले तर तुकोबऱ्या म्हणतात वाढवून जटा फिरे दाही दिशा तई जंबुवेशा असं स्थिती. तुकोबऱ्यांनी खिल्ली उडवली, अरे वाढवल्या जटा तू, पण तू कसा आहे तर कोल्हा आहे का, कोल्ह्याच्या अंगावर केस असतात, म्हणजे कोल्हा साधू होतो का, नाही. तुकोबांनी जटा वाढवून जर तुम्ही ही भक्ती करत असाल ते आम्हाला मान्य नाही. आणि ही अंध ठार अंधश्रद्धा आहे. आणि त्याच्यानंतर
तुकोबाईंनी एका वैदिक कर्मकांडावर झोड उठवताना दुसरं एक त्याच्या पुढचं कर्मकांड कुठलं आहे तर शेंडी वाढवणं आणि जानवं घालणं. जानवं घालणं आणि शेंडी वाढवणं हे वेदानुसारी चालणाऱ्या लोकांचं वेदाशी लावलेलं लग्न आहे. थोडक्यामध्ये अगदी त्याची सोपी भाषा अशी आहे की त्याला उपनयन मुंज किंवा मुंज आपण म्हणतो. वेदाशी त्याचं लग्न लावायचं आणि जो शेंडी वाढवतो आणि गळ्यामध्ये जानवं घालतो तुकोबाराय म्हणतात तो वेदाचा दास आहे, तो वेदाचा गुलाम आहे. जशी अंधश्रद्धा ज्याच्या अंतकरणामध्ये असते तो अंधश्रद्धाळू माणूस त्या व्यवस्थेचा आणि धर्माचा गुलाम असतो. वेदाचा गुलाम कोण आहे तर जो गळ्यामध्ये जानवं घालतो आणि शेंडी वाढवतो हा वेदाचा गुलाम आहे. तुकोबाराय म्हणतात शिखा सुत्रा तुझा गुंतला जमान तू तोवरी तू जान श्रुतीचा दास. श्रुतीचा दास आहेस तू तुझा आणि जो जामीनदार असतो त्याचे सगळे स्वातंत्र्याचे हक्क हिरवलेले असतात तसा तो जमान असतो. शिखा सुत्रा तुझा गुंतला जमान तोवरी तू जान श्रुतीचा दास. पण यातून जर तुला बाहेर पडायचं असेल तर काय केलं पाहिजे तर शिखा सुत्रा तुझा तू तोडी रे संबंध आणि मग तुझ बाधा नाही. नाही दोन वेळा त्यांनी शब्द वापरलेला आहे नाही. आपण एखादी गोष्ट ठाम नकारानं सांगतो त्यावेळेला किंवा होकारानं सांगतो त्यावेळेला की दोन वेळा विचारतो ठामपणा असतो. तुकोबाराय इथं ठाम आहे. तुकोबाराय म्हणतात शिखासूत्रा तुझ शिखासूत्रा याचा तू तोडी रे संबंध मग तुझ बाधा नाही. नाही आणि शिखासूत्र जे आहे ते गळ्या गळ्यामध्ये अडकवणं म्हणजे गळ्यामध्ये जानवं घालणं आणि शेंडी राहणं. दुर्दैवानं आम्हाला पाहायला मिळतं आमच्या वारकरी संप्रदायामधली काही मंडळी अजून सुद्धा शेंडी वाढवतात गळ्यामध्ये जानवं घालत असतात. आम्ही कधी शेंडी वाढवत नाही गळ्यामध्ये जानवं घालत नाही. तुकोबाऱ्यांना ते मान्य नाही, संतांना ते मान्य नाही, वेदाचा दास होणं आम्हाला मान्य नाही, वारकरी संतांनी ह्याला मान्यता कधीही दिलेली नाही. आणि ती मान्यता नाकारताना तुकोबाराय म्हणतात की मनात तुझ्या असलेल्या गळ्यातल्या जानवं काढ आणि शेंडी जी आहे ती कापून टाक. आणि त्याच्यानंतर जे सांगितलेलं आहे कर्मकांड त्या कर्मकांडामध्ये जशा पद्धतीनं सोहळा आहे भगवंत प्राप्तीसाठी सोहळं पाहिजे तसं भगवंत प्राप्तीसाठी किंबहुना पुण्यसंचय करण्यासाठी एक चांगल्या पद्धतीची वेळ त्याला आपण शुभवेळ अशी म्हणतो. तो मुहूर्त असा म्हटला जातो तो मुहूर्त काढायचा. पण या मुहूर्ताच्या विरोधात सुद्धा तुकोबाराय सांगितलं अरे तुम्ही मुहूर्त शोधत असता पण ते मुहूर्त आम्हाला नाही. आम्हाला कुठली वेळ असेल आणि कुठलीही दिशा असेल ती आम्हाला शुभच आहे. हरीच्या दासा हरी दाही दिशा दाही दिशेला भगवंताचं वास्तव्य अशी आमची मनोभूमिका आहे. त्यामुळं आम्हाला अवघ्या झाल्या शकून सगळ्या दिशा शकून आहेत आलेली सगळी वेळ आम्हाला शकून आहे. आणि मग आम्ही शकून आणि अपशकून कधी मानत नाही. जे तुम्हाला अपशकून आहे ते आम्हाला शकून आहे. म्हणजे ती वेळ काढत असताना अमक्या वेळेलाच करा अमकाच मुहूर्त करा अमक्याच मुहूर्तावर 6:42 गोरज मुहूर्तावर लग्न लावा. अरे सगळ्यात महत्वाचं आहे की लग्न लागल्यानंतर शुभविवाह झाल्यानंतर एका बंधनामध्ये विवाह वैवाहिक बंधनामध्ये एकत्र आल्यानंतर त्या दोघांनी एकमेकाच्या मर्यादा एकमेकाचं प्रेम एकमेकांच्या जबाबदाऱ्या एकमेकांनी एकमेकांना घ्यायची सामंजस्य भूमिका यातून तुमचा प्रपंच सुखाचा होत असतो. मग तो कुठल्याही वेळेला कुठल्याही दिवसाला लावला तरी चालण्यासारखा असतो. पण ही ठार अंध शब्द आहे तिने आम्हाला वेळ काढून द्यायची. आपण पंचांग बघायला जायचं हा मुलगा जन्माला आला की ती वेळ घेऊन जायचं त्या वेळेनुसार त्याची नक्षत्र ठरली जातात आणि मग ह्या नक्षत्रावर आणि मग त्याचा ग्रह असा आहे त्याची रास अशी आहे याच्यावर ते पूर्ण विश्वास ठेवतात. याचा अर्थ ते अंधश्रद्धाळू आहेत. त्या ग्रहांचा आणि आपल्या जीवनाचा काय संबंध आहे. ते ग्रह आपल्यापासून कितीतरी अंतरावर आहेत. त्या ग्रहांचा आणि आपला काही संबंध नाही. अमुक अमुक ग्रह अमुक अमुक वेळ नाही. येणारी वेळ ही शुभ आहे आणि या शुभ वेळेत आपण या कुठलंही कार्य करत असताना फक्त चांगली कर्म करत शुद्ध भावानं करा. ते कार्य निश्चितपणे तुमचं फलदायी होत असतं. आणि म्हणून तुकोबाराय एका सुंदर असा अभंग त्यांनी दिलेला आहे. त्या अभंगामध्ये म्हणतात अवघ्या
सगळ्या दिशा शुभ आम्हाला झालेल्या आहेत, पण त्या कशा, एक तो अभंग मी मुद्दाम इथं लिहून आणलेला आहे की त्या अभंगामध्ये म्हणतात शुभ झाल्या दिशा अवघात होऊ शकून, त्या दिशा आम्हाला शुभ झालेल्या आहेत, शकून आम्हाला आहे, तो तुम्हाला अपशकून आहे पण आम्हाला तो शकून आहे. आता अपशकून कुणाला मानतो, कशाला मानतो आपण, मांजर आडवं गेलं अपशकून म्हणतो. तुकोबाराय म्हणतात हे जे जीव आहे ते आम्हाला देव झाले. त्या अभंगाच्या शेवटच्या चरणात म्हणतात की आम्हाला ही कुठलेही जीव असतील ते एक सारखेच आहेत, आम्हाला हे मान्य नाही. जे जे भेटे भूत ते ते माणीचे भगवंत. अरे मांजर आडवं गेलं तर तुम्ही देव आडवा गेला असं म्हणा ना. पण ही भूमिका आम्हाला संतांनी सांगितलेली आहे, पण या रूढी परंपरेमध्ये अंधश्रद्धेनं आपण स्वीकारतो आणि म्हणून आपण शुभ आणि अशुभ असलं न बघता नाही का, तुकोबारायांनी मग सांगितले ना अवघ्या झाल्या दिशा शुभ झाल्या दिशा अवघाची काळ अशुभ मंगळ मंगळाचे हातीची या दिपे दुरावली निशी न देखी जे कैसे आहे तेही. अरे हातामध्ये दिवा घ्यायचा आणि मग आपण अंधार हुडकायला जायचं. अरे 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 नाही रे तसं करू नका. आणि तुकवा म्हणे आता आमाशी हे भले अवघेची झाले जीवजंत. तो आडवा गेलेला मांजर असेल तो आम्हाला भगवंत आहे, आम्हाला भगवंत आडवा गेलेला आहे असं समजलं पाहिजे. त्याच्यानंतरच या योग्य वेळेमध्ये सोवळ्या ओळ्याच्या संकल्पनेमध्ये आपण यज्ञ करावा. यज्ञाच्या बाबतीत तुकोबारायांची फार मोठी वेगळी भूमिका आहे. ज्ञानोबामाऊलींनी सुद्धा सांगितलं योग याग विधी नवे सिद्धी. त्याच्यानंतर आपण दुसरं कर्मकांड जर पाहिलं तर मग त्याच्या पुढचं कर्मकांड आहे पूजा. भगवंताची पूजा करा आणि ती पूजा करत असताना त्या देवाला काहीही लागत नाही. ही तुमची अंधश्रद्धा आहे की देवाला पाणी व्हा, देवाला दक्षिणा व्हा, देवाला फूल व्हा. तुकोबाराय म्हणतात ही ठार अंधश्रद्धा आहे. पूजा मनाची उत्तम करा. उलट भगवंताला काय लागतं तर तुका म्हणे मज अवघे तुझे नाम धूप दीप राम कृष्ण हरी. मला तुझं फक्त नामस्मरण असलं तरी चालेल. भगवंतालाच त्यांनी प्रश्न विचारला कासयाने पूजा करू केशी राजा, हाती संदेह माझा फेडे. आता तो अभंग पूर्ण आपल्याला त्या तुकोबारांनी प्रश्न विचारले हे देवा तुझी कशाने पूजा करू, उदके नाणू तरी स्वरूप ते तुझे, गंधाचा सुगंध पुष्पाचा परिमळ तेथे मी दुर्बळ काय वाहू, वाहू दक्षिणा तरी धातू नारायण अन्न तेची ब्रह्म तुझे काही, गाता तू ओंकार टाळी नादेश्वर नाचावया थार नाही कुठे. अरे तू बघाव तिकडं तूच आहेस, हे सगळं तुझंच आहे. फुलाला सुगंध तुझाच आहे देवा, हे ईश्वरा हे सगळं तुझंच आहे, पाणी तुझंच आहे, मानव निर्मित काहीही नाही. मग तुझी पूजा कशाने करावी. तुकोबाराय म्हणतात आमची पूजा ही मनाची पूजा आहे, पण ती कशी पूजा. तुकोबाने एका अभंगात पूजेच्या ओळीच्या अभंगामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आमची पूजा कशी आहे तर धार अखंडित ओघ चालीला नित्य पूजा होते मुक्ता फळी रस ओवी अंगळी. भगवंताचं नामस्मरण मुखानं शुद्ध भावानं करत राहा, त्यावेळेला तुम्हाला खऱ्या अर्थानं म्हणजे आमची ही पूजा ईश्वराला प्राप्त होते आणि ईश्वर त्याच पूजेचा भुकेलेला असतो. त्याच्यानंतर पुढचं कर्मकांड हे तीर्थ. भगवंताच्या प्राप्तीसाठी तुम्ही तीर्थावर जा हे आम्हाला वैदिक कर्मकांडानं सांगितलं आणि वैदिक कर्मकांड आम्हाला सांगतात की तुम्हाला तीर्थावर गेल्यानंतर ईश्वर भेटेल. पण तीर्थाच्या बाबतीत तुकोबारांचं मत फार वेगळं आहे, संतांचं मत फार वेगळं आहे. ज्ञानोबावाली म्हणतात तुम्हाला तीर्थावर गेल्यानंतर तुम्ही तीर्थावर किती भ्रमण जरी केलं तरी सुद्धा भगवंताचं नामस्मरण मनामध्ये जर नसेल तर ते तीर्थयात्रा नाही का. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. जर चित्तामध्ये नाम नसेल आणि चित्त जर शुद्ध नसेल तर ते सगळं व्यर्थ आहे. आणि म्हणून तुम्ही तीर्थावर जायच्या वेळेला तीर्थावर जाणं हीच मुळात अंधश्रद्धा आहे. तुकोबारायांनी प्रश्न विचारला अरे तीर्थी दोंडा पाणी देव रोकडा सत्यनी तीर्थावर गेल्यानंतर तुला काय मिळत रे. तीर्थी जाऊनी तुला काय बा केले चर्म प्रक्षालले वरी वरी
तीर्थावर गेल्यानंतर वरवून तो आंघोळ करतो, पण अंतकरणातले जे काही मल आहेत, अंतकरणातले जे काही विकल्प आहेत ते तसंच राहत असतील तर तुला तो कसा देव सापडेल, तुला तो कसा देव मिळेल, हे सगळं थोतांड आहे, ही अंधश्रद्धा आहे. तुकोबांनी सांगितलं, अरे काय काशी करिता गंगा, भित्री चांगला नाही. अंतकरणामध्ये जर चांगला नसेल तर काहीतरी काय करणार आहे, काय काय गंगा तरी काय करणार आहे. तुकोबांनी सांगितलं, तुम्ही त्याच्याकडे कसं का जाता, अरे असे जे लोक करत असतात तर आधनी कुचर बाहेर जायचा, आधनी कुचर बाहेर जायचा असं म्हटलेलं आहे. म्हणजे जर आधण ठेवल्यानंतर जर एखादा खडा जर त्यामध्ये असेल तर तो गोड लागत नाही, उलट अन्नाचा नाश करत असतो, तशी तुझी अवस्था आहे. आणि मग तुकोबांनी तीर्थाविषयी आणखी सांगितलं, तीर्थाचे आपण ते चाले तो निर्दैव आणि पावी जे तो ठाम अंतराय. अंतानं चालतो वर आहे पण तो खऱ्या अर्थानं देवापासून अंतरला जातो, तो भ्रमिष्ठपणे फिरत असतो आणि मग तुला कुठेही त्याला शोधण्याची गरज नाही. एका अभंगामध्ये फार सुंदर वर्णन तुकोबांनी केलेलं आहे, त्याला शोधायचे तू कशासाठी तीर्थावर जातोस. अरे देही असोनिया देव, देही असोनिया देव, व्रता फिरत असे निर्देव, देव आहे अंतर्यामी, व्यर्थ हिंडे ग्रामोग्रामी, नाभी मृगाचे कस्तुरी, व्यर्थ हिंडे वनांत. फार सुंदर दृष्टांत दिलेला आहे. कस्तुरी त्या मृगाच्या बिंबीमध्ये असते पण तिला सुगंध कुठे येतोय म्हणून ती संपूर्ण जंगलामध्ये फिरत असते, तसा देव तुझ्या अंतर्यामात आहे आणि यालाच देव म्हण. आणि या अंतर्यामी असलेल्या देवाला तू शोधायला तीर्थावर जात असशील तर तीर्था जाऊन तुला काय केलं, काय मिळालं, काय नाही. तीर्थावर धोंडा पाणी आहे, देव रोकडा सज्जन आहे, देव रोकडा सज्जन, सज्जन जो असतो तो देव आहे. अरे कबीरांनी सुद्धा सांगितलंय, जत्रा मी फत्रा, नाही का. अरे फार सुंदर असे विचार आपल्याला संतांनी दिलेले आहेत. यासाठी तुकोबांनी आणखी त्याच्या पुढे मांडतात, विष्णू पद गया राम धाम काशी, अवघी पायाशी विठोबाच्या, माझी काशी तीच आहे, पंढरपूर माझं व्रत आहे, वारी माझं व्रत आहे, नाम माझं व्रत आहे, नाम हे सगळं मी करत असतो, बाकी तर काही करत नाही, मी फक्त त्याच्या चरणावर लीन होत असतो. आणि मग या तीर्थावर सुद्धा जायची गरज नाही. वैदिक कर्मकांडाने पुढचा एक कर्मकांडातला एक विधी सांगितलेला आहे की तुम्ही तपाला बसा. तपाला बसत असताना तुकोबांनी तपातले दोष मात्र काढलेत. जर तुम्ही तपाला बसला तर तप म्हणजे नेमकं काय, तर मनोनिग्रह आणि इंद्रिय निग्रह याला तप म्हटलं जातं. पण तुमचा इंद्रियाचा निग्रह होईल एक वेळ, पण मनाचा निग्रह होणार नाही. एका अभंगामध्ये तुकोबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, तपासी ते मन करू पाये घात, आणि धरोनी सांगात इंद्रियांचा, इंद्रियांचा सांगात धरला आणि इंद्रियांच्यामुळं हे सगळं म्हणजे मन इंद्रियांच्या संगतीमध्ये तुमच्या तपाला बाधक ठरत असत. किंवा तपे इंद्रिय आघात क्षणेक वाताहात, तपाला काय पाहिजे, एका क्षणात वाताहात होत असते. तपानं आपल्या शरीराला त्रास होत असतो. तुकोबांचं म्हणणं आहे, आपल्या शरीराला त्रासही देऊ नका, दुःखही देऊ नका, शरीराला सुखोपभोगामध्ये सुद्धा अडकू नका, शरीराची लाडही करू नका आणि शरीराचा त्यागही करू नका. हे संतांचे विचार आहेत. तुकोबांनी एका नाटाच्या प्रकरणाच्या अभंगामध्ये सांगितले, शरीर सुख नेदी भोग नेदी दुःख न करी त्याग. हे शरीर हे साधन आहे आणि हे आपल्याला मिळालेलं सुंदर असं निसर्गाचं वरदान आहे, फार सुंदर अशी देणगी आहे. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे गोसले, शरीर साध्य होय केले, आणि म्हणून या शरीराचं रक्षण करण्यासाठी आपण आपल्या पद्धतीने आपलं आरोग्य सांभाळण्यासाठी जे विचार आहेत ते आम्हाला संतांनी दिले. हे म्हणतात की तू कशाला शरीराला दंडन करतोस, अजिबात दंड देऊ नकोस, त्याला अजिबात त्रास देऊ नकोस आणि त्याला कसलाही त्रास होईल नाही का. कासया करावे तपाचे, तपानं काय करतो, तू डोंगर करतोस, तपाचे डोंगर उभे करतोस. तुकोबांना लोकांनी प्रश्न विचारला, म्हणजे महाराज तुमचं तपाबद्दल असं मत आहे पण काही योग्यांनी काही मुनींनी काही ऋषींनी तपानं भगवंत प्राप्ती केली. तुकोबाईंनी त्याचा निषेध करत सांगितलं, करोत त्यांना करायचे त्यांना करो द्यात, करोत तपादी साधने, कोणी साधोत गोरांजने, आम्ही नवजो तया वाटा,
आणि नाचू पंढरीचो हटा. वारकरी आम्ही पंढरपुरामध्ये नाचतो, पंढरपूरच्या रस्त्यानं नाचत असतो. त्याचं कारण आहे की तो आम्हाला चितगात सापडत असतो. हा आनंद म्हणजे भगवंत आहे. या आनंदाची अनुभूती आणि या जीवनामधला आनंद यामध्ये आम्ही घेत असतो. म्हणून तुकोबाराच्या अनुभवाने सुद्धा एका त्यांच्या वासुदेवाच्या प्रकरणात त्या अभंगातून सांगितलेलं आहे. टाळा टाळी लोपला नाद, अंगो अंगी मुराला छंद, भोग भोगताची आटला भेद आणि ज्ञान गिळूनी गावा गोविंदुगा. कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल, बाळा पोटी मायरे गेलं, मेले माणूस जितो उठविलं. नाही का? आणि मग अशा पद्धतीचे विचार या अभंगातून देत असताना मी या चमत्काराच्या शेवटच्या प्रकरणामध्ये मेले माणूस जितो उठविला असं का म्हटलेलं आहे त्याचं चिंतन करणार आहे. पण भगवंताचं नामस्मरण करणं शुद्ध भावानं करणं ही आमची वारकऱ्यांची भक्ती आहे. आणि मग या वारकऱ्यांच्या भक्तीमध्ये आम्ही तल्लीन होत असतो, ते संत उच्चारण होत असतो. तपाची गरज नाही, जपाची गरज नाही. नाथ महाराजांचा एक वासुदेवामधलं एक सुंदर असं प्रमाण आहे. तो संपूर्ण वासुदेव वैदिक कर्मकांडामध्ये आम्हाला जी जी कर्म सांगितलेले त्या कर्माचा निषेध आहे. ते म्हणतात जप तप अनुष्ठान व्यर्थ कास या करणे, तीर्थ व्रत यम नेम लगे दैवता धरणे, आसन ध्यान ज्ञान मुद्रा न लगे वारा न शिमरणे, केशव माधव अच्युत वदता होय पातक हरणे, ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा. त्यावेळे त्याच्याही पुढे सांगितलेलं आहे. आणखी फार सुंदर वर्णन केलेलं आहे. ह्या अशा पद्धतीचा विचार आम्ही घेऊन वारीला जात असतो. हे विचाराचा जागर करत असतो आम्ही. त्याच वासुदेवाच्या प्रकरणामध्ये पुढे नाथ महाराज म्हणतात शरीर शोषण प्राण निरोधन मन जय हटयोग, कूद पीड न कुंड लीनी कलिमेल दल भंग, ऊर्ध वायूचा शोतु तोडूनी केला वनभंग, आणि ब्रह्मा रंद्री मिसळे परी मुमुक्षुदंग असं म्हटलेलं आहे. म्हणजे हे काही आम्हाला मान्य नाही. फक्त ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवाय नमः भगवंताचं नामस्मरण शुद्ध भावानं ठेव. अंतकरणातले सगळे विकल्प मुळात वारी म्हणजे काय, तो वारी या शब्दाचा अर्थ नीटसा समजून घ्या की अंतकरणातले जे सगळे विकल्प आहेत ते त्याच्यावर वार करणं याला वारी म्हटलं जातं. ही वारीची खरी संज्ञा आहे. वारी म्हणजे नेमकी कशी, एखाद्या गावामध्ये एखाद्या किराणा मालाच्या दुकानात जर आला असेल, त्याने जर ट्रक मागवला साहित्य घेऊन, म्हणजे मालाचा ट्रक जर आला आणि तो ट्रक खाली केल्यानंतर तिथले जे असतात हमाल, ते हमाला म्हणतात आम्हाला हा ट्रक धुवून काढायला पैसे द्या. त्या पैशाला एक विशिष्ट शब्द आहे, त्याला म्हणतात वारणी. आणि ते पैसे घेऊन ते वारणी घेतात, म्हणजे त्यावर ट्रक साफ केलेल्याची. तशी वारी म्हणजे अंतःकरण आमचं शुद्ध आहे. विकल्प असलेले आज सगळे आम्ही बाजूला टाकून देत असतो. आणि म्हणून वर्णाभिमान विसरली याती एकेका लोटांगिनी जाती रे, हे संतांच्या विचाराचा फार मोठा सुंदर प्रसाद आम्ही वारीतून घेऊन येत असतो. ही खऱ्या अर्थानं विवेकाची वारी आहे. आम्हाला संतांनी सांगितलेली विज्ञानाची जोड आहे, विवेकाची जोड आहे या वारीला. आणि या वारीमध्ये जातो आम्ही, आम्हाला तप मान्य नाही. वारी हेच आमचं तप आहे. ह्या कर्मकांडाला तिलांजली देतो, कर्मकांडाला समतल अशी वारी करत असतो. आतापर्यंत आपण हे वारीचं या वैदिक कर्मकांडाचं चिंतन मांडत असताना काही अंधश्रद्धा असे आहेत की वैदिक कर्मकांडाला त्या पूरक नाहीत, किंबहुना त्या वैदिक कर्मकांडातल्या नाहीत. पण या असलेल्या अंधश्रद्धेच्या विधीमध्ये समाज फार गुरफटलेला आहे. त्यामध्ये अंगात येण्याचा प्रकार, मला भगवंत प्राप्ती आहे, मला भगवंत दिसतो, माझ्या अंगात देव असतो आणि तो दिसतो, हे फार अज्ञान आहे. देव कुणाच्याही अंगात येत नसतो. देव कधी कुणाचं चांगलंही करत नसतो. देव कधी कुणाचं वाईटही करत नसतो. देव किती पुजला तरी प्राप्त होत नसतो. गाडगे बाबांनी सांगितलंय किती पुजला देव तरी देव आम्हाला पावला नाही, किती पुजला देव तरी देव आम्हाला पावला नाही. आणि कुठं राहतो कुणाष्टव अजून कसा घावला नाही. मंदिरा मोहर लुटली जत हा बघत बसला पुरीला, आणि रक्षण करतो म्हणला स्वतःच गेला चोरीला. अंगामध्ये येणं हे फार चुकीचं आहे. अंगामध्ये येणं ही ठार अंधश्रद्धा आहे. तुकोबराय म्हणतात असा देव कुणाच्या अंगात जर येत असेल तर त्याच्यावर फार सुंदर असे कोरडे वडताना तुकोबराय म्हणतात अंगी घेऊन या वारे दया देती, दया भक्ता हाती चोट आहे. अरे त्याला दुःखच आहे,
आणि अंगा अंगामध्ये वारं ज्याच्या येतं, ज्याच्या अंगामध्ये देव येतो, त्याला तुकोबराय मिश्किलपणे प्रश्न विचारतात, तरी का मरती रांडा पोरे, तुमची रांडा पोरं का मरतात, त्यांच्या अंगात काय येतं? कारण देवाविषयीची त्यांची संकल्पना कशी असते माहितीये का? एक अर्ध्या मिनिटात सांगतो तुम्हाला, फार गमतीशीर आम्ही उदाहरण देत असतो कीर्तनामध्ये, आणि ते मनामध्ये बिंबलं जातं अशा पद्धतीचं ते उदाहरण आहे. देवाचे प्रकार आहेत तीन, आम्ही समजून सांगतो. या अंधश्रद्धाळू लोक आहेत, त्यांच्या देवाचे प्रकार तीन. पहिला प्रकार आहे देवाचा आणलेला देव. आणलेला देव याचा अर्थ पंढरपूरला गेला, पांडुरंगाचा फोटो, शिंगणापूरला गेला, महादेवाचा फोटो, चापळला गेला, रामाचा फोटो, पालीला गेला, खंडोबाचा फोटो, आणि हे सगळे देव आणतात, घरामध्ये टांगत असतात. आणि मात्र एखाद्या वेळेला, एखाद्या दिवशी, एखाद्या मंगळवारी आपले काहीतरी द्यायचं, बकरं मारायचं, ही एक अंधश्रद्धा जोपासत ते अंधश्रद्धेचे कर्म करत असतात. त्यावेळेस त्यांना विचारलं, हे तुम्ही गाडीमध्ये साहित्य भरले, बकरं भरलेलं आहे, हे सगळं साहित्य घेऊन निघालेलं आहे, कुठं? म्हणले आम्हाला देणं द्यायचंय, आमचं बकरं मारायचंय, आमच्या देवाला बकरं मारायचंय. त्यावेळेला त्याला प्रश्न विचारला जातो, तू तुझ्या देवाला बकरं मारायला जातो आणि हे आणलेले देव आहेत, हे टांगलेले आहेत, हे फार अंधश्रद्धा आहे. दुसरा प्रकार आहे बनवलेला देव. सोनार बनवतो नाही का, आणि तो सोनार बनवतो, तो देव सोन्याचा जरी असला तरी तुकडोजी बाबांनी सांगितलं आहे, म्हणे नाही भाव देवा मला पाव देव बाजारचा भाजीपाला नाही. देव बाजारचा भाजीपाला नाही, सोन्याचा देव त्याला सोनाराचं घ्यावं, नाही का? अशा पद्धतीचे मग तो बनवलेला देव असतो, तो सोनाराचा देव असतो, असा हा बनवलेला देव. आणि तिसरा देवाचा प्रकार आहे अंग येणारा देव, म्हणजे तो अंगात येणारा देव. त्या देवाच्या अंगात तो देव अंगात आला की त्या देवाच्या नावानं अंगात येणारा हा तो भगत असतो. हा लोकांना अंधश्रद्धेमध्ये गुरफटून स्वतःचा पेट प्रपंच करत असतो. म्हणून तुकोबाने सांगितलं, सुका म्हणे आयशे माईचे मैंद आणि तयापाशी गोविंद नाही नाही. असे जे कोण असतील किंवा भगवं घालून जर कुणी स्वतःला देव मला प्राप्त झालेला आहे, मी देवाचा दलाल आहे, खरं तर ही मंडळी दलाल आहे, यांची काही गरज नसते, पण आम्ही देवाच्या जवळचे आहोत, आम्ही देवाचे दलाल आहोत या नात्यानं जर कुणी वागत असेल तर तुकोबाईंनी त्यांच्यावर फार मोठी जोड उठवताना सांगितलं, अरे आईशे कैसे झाली बंधू, कर्म करुणी म्हणती साधू, अंगा लावून या राख डोळा झाकुनी करीती पाप, नाही का, नांगे जाऊन या कळा भोगे नाना विषयांचा सोळा. आणि तुका म्हणे सांगू किती, अरे त्यांना त्यांच्याबद्दल काय सांगू, त्यांचा दुसऱ्या एका प्रमाणामध्ये म्हणतात, तुका म्हणे आयशे माईचे मैंद तयापाशी गोविंद नाही नाही. हे अंधश्रद्धेचे विचार आहेत. संतांनी अशा अंधश्रद्धेच्या अनेक विचार, आपण सगळ्या विचारांना सगळ्या अभंगांना स्पर्श करू शकत नाही, पण संतांनी प्रभावीपणे ज्या ज्या कर्मकांडावर किंवा ज्या ज्या विधीवर त्यांना आवाज उठवायचा आहे किंवा ज्या ज्या विधीचा निषेध करायचा आहे तो अत्यंत धाडसाने केला. त्यामधले शेवटचं मी एक कर्मकांड सांगतो की तो आत्ता समाज त्यामध्ये गुरफटलेला आहे आणि आत्ता समाज तेच करत राहतो की जे करायला नाही पाहिजे तेच करतो. ते सांगितलेलं आहे ते कुठलं कर्म असेल तर ते पिंडदानाचं कर्म आहे. आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा, हे आपल्याला संतांनी आग्रहपूर्वक सांगितलेलं आहे. आणि संतांनी हे सांगत असताना माय बाप केवळ काशी त्याने न वजावे तीर्थाशी, आई वडिलांची सेवा करा. पण आयुष्यामध्ये आई वडिलांची प्रार्थना करणारी मंडळी आम्ही भरपूर बघितली, आई वडिलांची सेवा करत नाही, आई वडिलांकडे दुर्लक्ष करत नाही, आई वडिलांच्या प्रती त्यांच्या मनामध्ये आदर नसतो, अशी मंडळी मात्र आई वडिलांच्या पश्चामध्ये त्यांच्या नावानं पिंडदान करण्याचं काम करत असतात आणि मग ते सगळ्या समाजाला दाखवण्यासाठी ते करत असतात. तुकोबराय म्हणतात, अरे भुके नाही अन्न मेल्यावरी पिंडदान, हे तो चाळवा चाळवी आणि केले आपणच जीवी. त्यांच्या नावाचं पिंडदान कशाला करत? दुसऱ्या अभंगामध्ये म्हणतात, आमचं पिंडदान कुठलं आहे तर पिंड पदावरी दिला पुल्या करी माझे झाले गयावर्जन फिटले पितरांचे ऋण. हा पिंड या देहाला पिंड म्हटलेलं आहे, हा त्यांच्या चरणावर समर्पित करा आणि जोपर्यंत ते देहात आहेत तोपर्यंत तुम्ही या देहात आहेत तोपर्यंत त्यांची चांगल्या पद्धतीने सेवा करा, त्या पूजा करा, ती खऱ्या अर्थानं ते त्यांना मान्य असेल आहे आणि ती करावी, हे संत विचार आहे. अंधश्रद्धेबद्दलही सांगताना मगाशी मी सांगितलं, तुकोबाईंनी किंवा कुठल्याही संतांनी चमत्कार कुठलाही केलेला नाही, चमत्काराचे विरोधात आहेत हे सगळे,
त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये समाज चांगल्या पद्धतीनं चांगल्या विचारानं त्यांच्यावर मनावर परिवर्तन करून त्यांचं जीवन सुधारण्याचा एक फार मोठा चमत्कार केलेला आहे. तुकोबारांच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर मी एक म्हणेन की सगळ्या संपत्तीचं विसर्जन करणारा सगळ्यात मोठा सामाजिक चमत्कार जगातला आहे. कमी पाहिला कोणी केला असेल तर तो जगद्गुरु तुकोबाईने केला. तुकोबाईने आता मला माझी वेळ संपत आलेली आहे पण कपट काही एक नेणे भुलवायचे लोक हा अभंग अवश्य तुम्ही वाचा. त्या अभंगाची सुरुवात आहे कपट काही एक नेणे भुलवायचे लोक. आतापर्यंत समाजाला भुलवण्याचं काम या मंडळींनी केलेलं आहे, या वेडबिगार मंडळींनी केलेलं आहे, याज्ञिकांनी केलेलं आहे, वैदिकांनी केलेलं आहे, साधूंनी केलेलं आहे, अंगामध्ये वारं घेऊन जे स्वतः देवताळी समजतात त्यांनी केलेलं आहे. एवढंच नव्हे तर नवसाच्या नावाखाली त्या असलेल्या देवाच्या दलालांनी आणि वेडबिगार मंडळींनी या समाजाचे खऱ्या अर्थाने लूट केलेली आहे. संत कुठल्याही चमत्काराच्या बाजूने नव्हते. त्यांनी कुठलाही चमत्कार केलेला नाही. त्यांनी केलेले चमत्कार सामाजिक परिवर्तनाचे चमत्कार यशस्वी झालेले हा फार मोठा चमत्कार आहे. तरी सुद्धा काही मंडळी चमत्कार संतांच्या बाबतीत जोडले जातात. त्यापैकी दोन चमत्कार मी सांगू इच्छितो आणि त्या चमत्कार पाहत असताना त्याला कशा पद्धतीने विज्ञान निष्ठतेने पाहिलं पाहिजे आणि ते स्वीकारले पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे. तो पहिला चमत्कार कुठला तर जगद्गुरु तुकाराम महाराजांची एक टाळकरी, म्हणजे असं वारंवार सांगितलं जातं ती कथा सांगतो मी तुम्हाला. लोक सुद्धा अजून अंधश्रद्धेने ते कसे स्वीकारतात हे मला सांगावं वाटतंय कारण हा माझा स्वानुभव आहे. तेव्हा लोकांनी त्या जगद्गुरु तुकोबरायांनी त्यांच्या टाळकऱ्यांचा मुलगा जिवंत केला असं म्हटलं जातं. त्याची एक थोडक्यात कथा अशी आहे की मुलगा आजारी असतो, त्याची आई म्हणजे या टाळकरीची बायको सांगत असते याला वैद्याकडे न्या किंवा वैद्याला घेऊन या. तर हे काही म्हणजे त्याच्याकडून ते दुर्लक्षित झालं असेल किंवा विस्मरण झालं असेल किंवा वैद्य मिळाला नसेल असं काहीतरी झालं, त्याने वैद्य काय आणला नाही. पण तुकोबारायांच्या कीर्तनाच्या वेळेला तो गेला, तो टाळ वाजवत बसला. तेवढ्यात दुर्दैवानं त्या टाळकऱ्याचा मुलगा मृत झाला आणि मृत झाल्यानंतर त्याची आई म्हणजे या टाळकऱ्याची बायको टाहू पडायला लागली आणि तो सगळा दोष आपल्या नवऱ्याला देऊ लागली, तुकोबारायांना देऊ लागली आणि ते मूल उचलून मृत झालेलं मूल उचललं तुकोबारायांच्या पुढे आणून ठेवलं. अर्थात तुकोबारायांचं कीर्तन मंदिरामध्ये पांडुरंगाच्या समोरच चाललेलं होतं. तुकोबारायांच्या आणि पांडुरंगाच्या मध्ये ते बाळ ठेवलं आणि ते मृत झालेलं बाळ सांगितलं माझा मुलगा तुमच्यामुळे मेलेला आहे. काही मंडळी असे अभंग रचून सांगतात अशक्यते तुम्हा नाही नारायणा निर्जीवा चेतना अनावया. अरे तुकोबराय असे चमत्कार करणारे नव्हते. तर चमत्काराच्या विरोधात ते त्यांनी तुकोबरायांनी हे सगळे चमत्कार हाणून पाडलेले. हे चमत्कार तुकोबरायांना मान्य नाहीत. त्यावेळेला हा चमत्कार समजा आपण असं घडलं असेल असं धरून चाला तर मग तुकोबरायांनी एक सिद्धांत त्यातून आपला घेतला पाहिजे की मृत झालेला मुलगा जिवंत केला म्हणजे नेमकं काय शाब्दिक दृष्ट्या नव्हे लौकिक दृष्ट्या नव्हे पण मृत झालेला मुलगा जिवंत केला हा सिद्धांत अशा पद्धतीने स्वीकारा की एखादी व्यवस्था जर मृत झाली असेल, एखादी व्यवस्था जर संवेदनहीन झाली असेल, एखादी व्यवस्था जर तशा पद्धतीनं म्हणजे निश्चित झाली असेल, संतांच्या विचारानं त्या व्यवस्थेला जिवंतपणा आला अशा पद्धतीचा दृष्टांत तुम्ही स्वीकारा. अशा पद्धतीनं तुम्ही स्वीकारा. संतांनी हे कार्य केलेलं आहे. मृत व्यवस्थेला संजीवनी देण्याचं काम केलेलं आहे. मृत विचारांना जिवंत करण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे जे संवेदनहीन आहेत त्यांना संवेदनक्षम केलं, संवेदनशील केलं. जे जबाबदारी टाळत होते त्यांना जबाबदारी घ्यायला लावली आणि जे कार्यरत शून्य होते त्यांना कार्यरत केलं आणि त्यांच्या जीवनाला गती देण्याचं काम केलं. त्या अर्थानं ते तुम्ही स्वीकारलं पाहिजे. दुसरा चमत्कार सांगितला जातो की ती मुलगी होती आणि ज्ञानोबा माऊलींनी त्यांना तिला विचारलं तू मुलगी आहे असं तुला कशावरून वाटतं. नाही त्याचे फार मोठे म्हणजे पीटी काय मी ती पीटी का सांगत नाही पण असं आळून आळून सांगितलं जातं त्याला प्रमाणी आहे बरं का. तेही सांगतो मी तुम्हाला किंवा ज्ञानोबा माऊलींनी विचारलं तुला कशावरून असं वाटतंय की मी मुलगी आहे. त्यावेळेला त्या मुलीनं दोन हात वर केले आणि हे वरचे हात इंद्रियावर आणायचे छातीवर आणायचे आणि सांगायचं की या इंद्रियावरून असं वाटतं की मी स्त्री आहे. तेवढ्यात चमत्कार घडला. तेवढ्यात चमत्कार घडला. हात वरून इंद्रियावर म्हणजे छातीवर येईपर्यंत स्त्री निमिष मात्रे देह पालटविला स्त्रियेचा तो केला पुरुष उभा. वा वा नाही का मला क्यू करावीशी वाटते. प्रमाण तेच आहे पण प्रमाणाचा अर्थ घेताना चमत्काराला तो जोडलेला आहे हे फार मोठं दुर्दैव आहे. स्त्री निमिष मात्रे देह पालटविला स्त्रियेचा तो केला पुरुष उभा म्हणजे काय हो
अहो त्या स्त्रीमध्ये मी स्त्री आहे, मी काही करू शकत नाही, या व्यवस्थेच्या विरोधात मी लढू शकत नाही, हे ज्या वेळेला न्यूनगंड निर्माण झालं आणि मग या स्त्रियाच्या मर्यादा वेदानं काही मर्यादित ठेवलेल्या होत्या, त्या मर्यादा झुगारून ज्या वेळेला जनाबाई सारखी एखादी स्त्री खांद्याचा डोईचा पदर आला खांद्यावरी म्हणत ज्या वेळेला बाहेर पडते, त्यावेळेला ती स्त्रीला ती ऊर्जा देते, चैतन्य देत असते, चेतना देत असते. पण अशी चेतनाहीन स्त्री जर असेल तर त्या स्त्रीमध्ये न्यूनगंड असतं. ते न्यूनगंड घालवण्याचं काम संतांनी केलं. ज्ञानोबा माऊलींनी अशा पद्धतीचे विचार दिले की ती ती स्त्री आहे विसरली आणि त्या स्त्रीमध्ये पुरुषार्थ भरण्याचा प्रयत्न केला. या अंगाने हे सिद्धांत स्वीकारले पाहिजेत, या अंगाने हे दृष्टांत स्वीकारले पाहिजेत. उगा स्त्रीचा पुरुष मात्र केला, स्त्रीचा पुरुष केला बाबा साफ चुकीचा आहे. तेव्हा अशा पद्धतीचे चमत्कार कधी संतांनी केलेले नाहीत. उलट संतांनी समाजातले जे काही चमत्कार आहेत त्यांच्यावर फार मोठी झोड उठवली, अंधश्रद्धेवर झोड उठवली. सगळ्या संतांनी तशा पद्धतीचे विचार दिले, पण या विचार देण्यामध्ये सर्वात क्रांतिक चांगल्या पद्धतीने उघडपणे निर्भीडपणे नाही भिडामने सारातर या वृत्तीने केली असेल तर ती कुणी तर जगद्गुरु तुकोबारायांनी केलेली आहे. आणि म्हणून तुकोबारायांचे विचार घेऊन अंधश्रद्धा निर्मूलन समिती सुद्धा त्या विचाराला आधारभूत ठेवून त्या विचाराला प्रमाण ठेवून एक अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करते. नवे कायदा पारित करण्याकामी या संतांच्या विचाराचं प्रमाण दिलं गेलेलं आहे. म्हणून हे कायदे आणि हे संपूर्ण हे टिकण्यासारखे कायदे आहेत आणि त्याचा कधीही नाश होणार नाही एवढं मात्र निश्चित आहे. या ठिकाणी माझी वेळ संपलेली आहे. खरं तर संतांच्या विचारावर मला अंतकरणामध्ये खेद आहे. मी सगळ्या चरणांना सगळ्या विचारांना स्पर्श करू शकलो नाही हा फार मोठा खेद आहे. पण तरी सुद्धा वेळ कधी पुन्हा संधी मिळाली इथून पुढचं आपण विवेचन करूया, इथून पुढचं व्याख्यान करूया. आज मात्र मी इथं पूर्णराम देतो. तुम्ही मला अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं आमंत्रित केलं इथं आणि खऱ्या अर्थानं ही व्याख्यानाची सेवा दिली, खरोखर मला धन्य वाटलं. आणि माझी खऱ्या अर्थानं आजची वारी ही एक दिवसाची खरी विचाराची वारी माझी पूर्ण झालेली आहे. तेव्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉक्टर हमीद दाभोळकरांचा मला फोन आला, त्यांनी सांगितलं मला असा परिवार आहे, त्या परिवाराला मी आपला समीकरण परिवार किंवा आपलाच परिवार म्हणतो. हमीद दाभोळकर, मुक्ता दाभोळकर आमच्या दिंडीमध्ये सुद्धा इंदापूर मुक्कामाला आलेले होते. संतांना विचारपूर्वक असलेले हे सगळ्या साथीने संघटितपणे चांगल्या पद्धतीने आहे. डॉक्टर दाभोळकरांच्या विनम्र स्तुतीस अभिवादन करतो, तुम्हाला सगळ्यांचं दर्शन देतो, मनोमन आभार मानतो. आपण हे कार्य करत राहूया, कारण आपण हे काम करत मी तुमच्या बरोबर असेन, मला धैर्य धरा हे मी तुम्हाला अगदी आवर्जून सांगतो. माझ्या व्याख्यानाला पूर्णराम देतो. रामकृष्ण हरी नमस्कार, जय महाराष्ट्र. धन्यवाद महाराज. खूप म्हणजे मगापासून ऐकताना आणि आता मला बोलायला शब्द स्फुटत नाही एवढं निशब्द होणार असं व्याख्यान आपलं ऐकलं. खूपच सुंदर. आणि आपण कमेंट जर बघितल्या तर इतक्या छान कमेंट. हॅलो, माझा आवाज येतो सर? हो येतोय. हा, आणि त्यांनी धार्मिक व्यवस्थेमध्ये असलेला गोंधळ इथून सरांनी सुरुवात केली आणि तुकाराम आणि पैगंबर यांच्यामधला एकेश्वरवादाचा धागा त्यांनी स्पष्ट केला. त्यामध्ये तुकोबा असतील, नामदेव असतील, गौतम बुद्ध असतील, कबीर असतील, किती संतांचे किती दाखले त्यांनी दिले आणि जे सिद्धांत त्यांनी सांगितले त्या सिद्धांतांची चिकित्सा ते करत होते. अशा प्रकारची चिकित्सा आणि अशा प्रकारचं व्याख्यान ऐकताना अतिशय मंत्रमुग्ध व्हायला झालेलं होतं. खर तर अनेक कमेंट्स मध्ये बोले ते सर चालेल त्याची वंदावी पाहुले ते कमेंट्स जे येत होते खरंच त्यांचं संपूर्ण आयुष्य हे त्यांनी त्याच विचारांनी जगलेलं आयुष्य आहे. आणि एक खूप छान प्रकारचं व्याख्यान आज संयोजकांनी आज आपल्या पुढे सादर म्हणजे आपल्याला सर्वांना ऐकवलेलं आहे. मी सरांना खूप खूप धन्यवाद देते. खूप चांगले विचार इथं आपल्याला आज ऐकायला मिळाले. आणि खरं सांगायचं तर आनंदाचे आनंद तरंग हेच माझी अनुभूती आज मला येते. आपल्या सर्वांनाही ती अनुभूती आली असेल
असं मला वाटतं. खूप चांगल्या प्रकारचं व्याख्यान आज ऐकलेलं आहे आपण. यानंतर आज या व्याख्यानाचा व्याख्यानमालेचा दुसरा दिवस होता, त्यामध्ये डॉक्टर सुहास फडकरे सरांनी खूप छान व्याख्यान दिलेलं आहे. आणि उद्याच व्याख्यान जे आहे तर त्या उद्याच्या व्याख्यानासाठी आपल्या सोबत असणारे प्रसिद्ध कीर्तनकार ह भ प श्यामसुंदर सोनर महाराज मुंबईहून असणार आहेत. आणि त्यामध्ये संत विचार आणि भारतीय संविधान याबद्दल ते व्याख्यान देणार आहेत. आपण सर्वांनी या व्याख्यानासाठी जरूर उपस्थित राहावं असं मी सर्वांना आवाहन करते. आणि आजच्या कार्यक्रमाच्या शेवटाकडे येते. आजच्या कार्यक्रमाचे आभार मानण्यासाठी मी निमंत्रित करते आपल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सल्लागार समितीच्या सदस्या सोलापूरहून आपल्याशी विनंती करते. हॅलो हॅलो, आवाज येतोय माझा? हो येतोय आवाज. ह भ भ फडतरे महाराज यांनी सांगितल्याप्रमाणे संत नामदेवांनी असं म्हटलं, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. हा ज्ञानदीप लावण्याचं काम हजारो कीर्तनातून आपल्या समोर आज ज्या ह भ प फडतरे महाराजांनी गेली अनेक वर्ष सातत्याने चालू ठेवलेला आहे. खर तर आज आपण समाजात पाहतो की फुटकळ विनोद करणं किंवा स्त्रियांवरती विनोद करणं आणि संतांचं एकही वचन न सांगणं अशा पद्धतीच्या कीर्तनकारांचा समाजामध्ये सुळसुळाट आहे. परंतु समाजांचे लखलखित स्वच्छ विज्ञानवादी आणि विवेकी विचार सांगणारे कीर्तनकार अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतके आहेत. आणि त्यापैकी एक आहेत ह भ फ फडतरे महाराज हे. आणि ते आज आपल्याला इथे लाभले आणि त्यांनी संपूर्ण व्याख्यानामध्ये आपल्या विवेचनामध्ये अंधश्रद्धा रूढी परंपरा विटाळ या सर्व बाबींना स्पर्श करून त्याच्यावरती संतांनी सांगितलेल्या परखेड विचारांचा दाखला दिला. खरं म्हणजे आज आपल्याला ही जी पर्वणी मिळाली ती संत विचारांची पुन्हा एकदा मिळालेली शिदोरी आहे. आणि ही संधी आपल्याला ह भ प महाराजांच्या मुळे मिळाली आणि ही संधी आपल्याला ऐकण्याची सुद्धा संधी जी दिलेली आहे आपल्याला ती अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राने उपलब्ध करून दिली. आज मी अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्यातर्फे मी निशा भोसले ह भ प महाराज फडतरे महाराज यांचं मनपूर्वक आभार मानते. आणि इतक्या मोठ्या संख्येने लोक जे उपस्थित राहिलेले आहेत त्या सर्वांचं सुद्धा मनपूर्वक आभार मानते. स्पार्क मीडियाचं आभार मानते. तसंच अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र आणि समितीचं सुद्धा आभार मानते. कारण त्यांनी इतकी सुंदर विवेकी विचारमाला आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. त्याबरोबरच सुजाताताईंनी सांगितलेली एक आणखीन गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे आजच्या सारखंच म्हणजे गेले 2 दिवस आपण अत्यंत सुंदर वैचारिक पर्वणी ऐकत आहोत, तशीच उद्या सुद्धा श्यामसुंदर सोनर महाराज यांचे विचार आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. तेव्हा आजच्या सारखेच बहुसंख्येने उपस्थित राहावे अशी मी सर्वांना विनंती करते आणि माझं आभार मानण्याचं कार्य पूर्ण करते. धन्यवाद. अमोल लाइव बंद करा.